नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सिम्पटम्स. ओके, तर पहा सिम्पटम्स जे असतात ते दोन प्रकारचे कलेक्टिवली कॉल्ड एज आपण सिम्पटम्स म्हणतो. पहा, साईन प्लस सिम्पटम्स, इट इज नोन ॲज सिड्रोम. तर साईन जे असते ना, साईन पॅथोजन प्रोड्यूस जे करते त्याला साईन म्हणतात, आणि जो सिम्पटम्स होस्ट जे प्रोड्यूस करतात त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली सिम्पटम्स असं म्हणतो. तर लक्षात घ्यायचं आहे, आज जे आपण पाहणार आहे की फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरस, मायकोप्लाझ्मा हे सिम्पटम्स काय प्रोड्यूस करतात होस्टवरती. ओके, ॲज वेल ॲज तुमचे जे साईन्स असतील, साईन्स म्हणजेच काय, पॅथोजन जे प्रोड्यूस करणार आपल्या होस्टवरती त्यामध्ये काय डिफरन्स आहे, ते कसे असतात ते बघणार आहे. त्यामध्ये पर्टिक्युलरली आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सिम्पटम्स प्रोड्यूस बाय फंजाय. बुरशीमुळे कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स ऑकर होतात ते आता आपण बघणार आहे. त्यातलं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे ब्लाईट सिम्पटम्स. ओके, पहिला जो प्रकार आहे सिम्पटम्सचा, सिम्पटम्स कोणत्या प्रकारचे, तर ब्लाईट म्हणजेच काय, जळणे. ओके, बर्निंग ॲपरन्स या डिसीजमध्ये दिसून येते. ओके, ब्लाईट सिम्पटम जे असतील त्याच्यामध्ये बर्निंग ॲपरन्स दिसून येते. तर पाहता, जनरली जर एखादा पॉईंट जर लक्षात ठेवायचा, जनरली आपण जर ब्लाईट डिसीजेस असले तर तिथं काय होणार, स्पॉट्स ऑकर होता. ओके, ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स ॲपिअर होतील. ओके, आणि शोईंग बर्न ॲपरन्स. ओके, बर्निंग ॲपरन्स, जळल्यासारखे ठिपके आपल्याला तिथं दिसून येतील, ब्राऊन टू ब्लॅक कलरचे. ओके, अशा प्रकारचे आपल्याला बर्निंग ॲपरन्स दिसून येते आणि ब्लाईट सिम्पटम्स ऑकर होता फंजायमुळं. आता आपल्याला आणखी लक्षात घ्या, दोन आपण एक्झाम्पल पण पाहिले. इथं काय आहे, अर्ली ब्लाईट ऑफ पोटॅटो आहे. ओके, कॉज बाय अल्टरनेरिया सोल्यानी, आणि लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो कॉज बाय फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. तर लक्षात घ्यायचं, ब्लाईटमध्ये एक लक्षात आलं, ब्राऊन टू ब्लॅक कलरचे स्पॉट्स ॲपिअर होता. आपल्याला लक्षात आलं, ब्राऊन टू ब्लॅक कलरचे स्पॉट्स ॲपिअर होता. ओके, तर आता हा अर्ली ब्लाईट ऑफ पोटॅटो आहे, याच्यामध्ये काय होते आणि लेट ब्लाईट ऑफ पोटॅटोमध्ये काय होते ते पाहू. ओके, तर पहा, ब्राऊन टू ब्लॅक नेक्रोटिक स्पॉट्स ॲपिअर होता विथ कॉन्सन्ट्रिक रिंग. ओके, जे काय एखादं हे जर ल्यूज असलं तर या ल्यूजवरती कॉन्सन्ट्रिक रिंग असते. ओके, कॉन्सन्ट्रिक रिंग इज अ टिपिकल सिम्पटम्स प्रोड्यूस बाय अल्टरनेरिया ऑन पोटॅटो ल्यूज. ओके, लक्षात घ्यायचं आहे इथं प्रॉमिनेंटली कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स काय आहे, ब्राऊन टू ब्लॅक नेक्रोटिक स्पॉट्स ऑकर होता, ॲज वेल ॲज ते कसं असतं, कॉन्सन्ट्रिक रिंग असते तिथं. ओके, अशा प्रकारची रिंग आपल्याला तिथं दिसून येते. तर लेट ब्लाईट ऑफ पोटॅटोमध्ये इनिशियली स्टेजमध्ये आपल्याला काय दिसून येते, तर ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स होता. फायनली अल्टिमेट काय होणार, ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स तिथं अपिअर होणार. पण इथं काय दिसून येते, वॉटर सोकल स्पॉट्स. हा, लक्षात घ्या, हां, इथं वॉटर सोकल स्पॉट्स ॲपिअर होताना आपल्याला दिसून येतं, वॉटर सोकल स्पॉट्स ॲपिअर्स ऑन ल्यूज, आणि ते फायनली काय होते, ब्राऊन टू ब्लॅक कलरचे. ओके, स्पॉट्स तिथं आपल्याला दिसून येतात. लक्षात घ्यायचं, इथं कॉन्सन्ट्रिक रिंग आणि इकडं ब्राऊन टू ब्लॅक वॉटर सोकल स्पॉट्स ॲपिअर ऑन पोटॅटो ल्यूज. ओके, तर लक्षात घ्यायचं, हे झालं पहिला आपला सिम्पटम्स की फंजाय प्रोड्यूस करते ब्लाईट सिम्पटम्स. ओके, ब्लाईट्स म्हणजेच काय, सगळ्यात महत्त्वाचं, बर्निंग ॲपरन्स आपल्याला दिसून येते. दुसरा जो प्रकार आहे की जे फंजाय जे सिम्पटम्स प्रोड्यूस करतात त्यामध्ये ब्लास्ट डिसीजेस येतात. ओके, ब्लास्ट डिसीज म्हणजे काय, कोणते सिम्पटम्स ॲपिअर होतात, तर लक्षात घ्यायचं आहे, ब्लास्ट सिम्पटम्समध्ये स्पॉट्स ॲपिअर होतात. ओके, स्पॉट्स कसे असतात ते पण पाहू, पण त्याच्यामध्ये स्पॉट्स आर स्पिंडल शेप. ओके, स्पिंडल शेप सारखं आपल्याला दिसून येते. पहा, लक्षात घ्या, इथं काय असते, तर काय असणार, तुमची जी सेंटर असते, हे जे सेंटर आहे आतमधलं, हे कसं असते, ग्रे कलरचं असते, ग्रे कलरचं सेंटर असणार, तर डार्क ब्राऊन मार्जिन असते, डार्क ब्राऊन मार्जिन दिसून येते, ग्रे सेंटर असते, आणि ते स्पिंडल शेपचे, पर्टिक्युलरली जे स्पॉट्स असतात ते स्पिंडल शेपचे असतात ऑन ल्यूज. ओके, तर लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये जे एक्झाम्पल पाहत आहे ते आहे ब्लास्ट ऑफ राईस कॉज बाय पायरेक्युलेरिया ग्रासी. आता लक्षात घ्या, पायरेक्युलेरिया इम्परफेक्ट स्टेज आहे, परफेक्ट स्टेज कोणती आहे, मॅग्नेपोर्ते ग्रासी, लक्षात ठेवायचं. ओके, तर आता पहा, जो याच्यामध्ये होते काय, इनिशियली स्टेजमध्ये लिपवरती आपल्याला असं काय दिसून येते, पहा, ब्लूइश टू स्मॉल ब्लूइश टू ग्रीनिश कलरचे फ्लेक्स दिसून येतात. इनिशियली स्टेजमध्ये फ्लेक्स दिसून येणार आपल्याला, स्मॉल ब्लूइश टू ग्रीनिश कलरचे. ओके, फ्लेक्स दिसून येतात आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये, आणि नंतरच्या
स्टेज मध्ये त्याचं ग्रे सेंटर होऊन जाते, ग्रे सेंटर होते आणि डार्क ब्राउन मार्जिन येऊन जाते त्या स्पॉट्सच्या भोवती आणि ते स्पिंडल शेपचे असतात. आणि हा जर ब्लास्ट डिसीज जर इन्फेक्शनवर झालं, ओके, शीत जी स्टेज आहे म्हणते राईटचे ज्या स्टेजेस आहे त्याच्यामध्ये शीत ब्लास्ट जर दिसून आला तर तिथं आपल्याला बर्निंग ॲपरन्स दिसून येते. बर्निंग ॲपरन्स आपल्याला शीत इन्फेक्शन, ओके, शीत इन्फेक्शन जर झालं राईसवरती तर आपल्याला बर्निंग ॲपरन्स पण आपल्याला तिथं दिसून येते. ब्लास्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर इथं स्पिंडल शेपचे स्पॉट्स आपल्याला ऑकर होताना दिसतात आपल्या ल्यूजवरती. आणि शीत इन्फेक्शन जर झालं तर ते पूर्णपणे बर्निंग ॲपरन्स दिसून येते. आणि ग्ल्यूम्स जर असले, ग्ल्यूम्सवरती आपल्याला काय दिसून येते, स्मॉल ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स ॲपियर होताना आपल्याला दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं इथं काय आहे, इथचा जे टिपिकल सिम्प्टम्स आहे तर इथं काय दिसून येते, स्पिंडल शेपचे आपल्याला स्पॉट दिसून येतात ल्यूजवरती आणि त्यामध्ये काय असते तर ग्रे सेंटर असते आणि डार्क ब्राऊन कलरची मार्जिन असते. हे टिपिकल सिम्प्टम्स आहे आणि हे ल्यूजवरती आपल्याला अशा प्रकारे आपल्याला राईसच्या ल्यूजवरती दिसून येतात. शीत इन्फेक्शन झालं तर बर्निंग ॲपरन्स आपल्याला पॅचेसमध्ये दिसून येते, ओके, एक फील्ड असणे पूर्ण फील्डमध्ये दिसणार तर पॅचेस स्वरूपात आपल्याला ब्लास्ट सिम्प्टम्स दिसून येतात. तर पहा तिसरा जो प्रकार आहे तो आहे स्पॉट. पहा आता लक्षात घ्यायचं, स्पॉट्स पहा, पर्टिक्युलरली जे लिप स्पॉट कॉज बाय दोन जीनस आहे, अल्टरनेरिया आपण लिप स्पॉट म्हणतो आणि दुसरा आहे सर्कोस्पोरा. सर्कोस्पोरा नावाचा जो फंगल जीनस आहे आणि अल्टरनेरिया नावाचा जो जीनस आहे हे काय करतात, लिप स्पॉट डिसीजेस कॉज करतात. तर जनरली आपण स्पॉट डिसीजेस पाहू की अशा कोणत्या फंजे आहे की ते स्पॉट डिसीज कॉज करतात, ओके, स्पॉट्स मीन ठिपके कोणते कोणते करतात. तर लक्षात घ्यायचं, या स्पॉट डिसीजेसमध्ये पर्टिक्युलरली आपण सर्कोस्पोरा घेतला, ओके. सर्कोस्पोरा कॉज बाय अर्ली अँड लेट टिक्का डिसीज कॉज. अर्ली टिक्का डिसीज कॉज बाय सर्कोस्पोरा आरएचडीकोला अँड लेट टिक्का डिसीज कॉज बाय सर्कोस्पोरा पर्सोनॅटम, ओके. तर हे जे टिक्का डिसीज आहे, कोणता आहे, टिक्का डिसीज कॉज बाय सर्कोस्पोरा जीनस. तर या जीनसमध्ये नेमकं होते काय, टिपिकल सिम्प्टम्स इथं दिसून येतात, इथून ऑब्जेक्टिव्ह निघायचे चान्सेस असतात, पण लक्षात घ्यायचं, ओके. इथं काय होता, दी डेड टिश्यू विच आर लिमिटेड एरिया गिव शेप. आता इथं काय करता तर लिमिटेड एरियामध्ये काय दिसून येतं आपल्याला, तिथं टिश्यू डेथ होताना दिसतं आपल्याला. तर पहा व्हेरियस टाईपचे शेप ऑकर झाले, अँग्युलर शेप असू शकता, ओके, अँग्युलर शेप असू शकता, राऊंड शेप सर्क्युलर पण असू शकता, ओके, इन सर्क्युलर म्हणा राऊंड म्हणा, ओके, ऑर इरेग्युलर असू शकता, इनरेग्युलर म्हणजे वेगवेगळे आकार असू शकता, ओके, आणि सराउंडेड बाय येलो पर्पल ऑर रेड मार्जिन. येलो पर्पल ऑर रेड मार्जिन अशा डिसीजेसमध्ये दिसून येते, स्पॉटमध्ये दिसून येत आहे. आता लक्षात घ्यायचं, तर पहिला जो डिसीज आहे आपला अर्ली टिक्का डिसीज, अर्ली टिक्का डिसीजमध्ये होते काय, तर या डिसीजमध्ये सर्क्युलर, पहा लक्षात घ्यायचं, सर्क्युलर ऑर इनरेग्युलर स्पॉट्स ॲपियर होता ल्यूजवरती आणि नंतर ते छोटे छोटे स्पॉट्स असणार. पहा अशा प्रकारचं जर हे असलं इथं, हे स्पॉट्स ॲपियर झाले. इनिशियली स्टेजमध्ये काय होणार तर तिथं स्मॉल स्पॉट्स ॲपियर होता, ते इनरेग्युलर आणि सर्क्युलर असे दोन्ही असू शकतात. आणि जसं जसं हा समोर डिसीज जाणार तेव्हा काय होणार, ते सगळे कोलॅप्स होणार. कोलॅप्स मीन्स एकत्र होणार, कोलॅसिक होणार, एकत्र येणार आणि सराउंडेड बाय एलो हॅलो, सराउंडेड बाय एलो हॅलो. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि टिपिकल सिम्प्टम्स आहे की अर्ली टिक्का डिसीजमध्ये एलो हॅलो सिम्प्टम्स आपल्याला दिसून येतात. एलो हॅलो सिम्प्टम्स आपल्याला ऑकर होताना दिसतात अर्ली टिक्का डिसीजेसमध्ये. इनिशियली स्टेजमध्ये काय असणार तर स्मॉल स्पॉट्स ॲपियर होताना दिसतं आपल्याला, ते सर्क्युलर ऑर इनरेग्युलर दोन्ही असू शकतात. नंतर ते कोलॅसिक होता आणि त्याला सराउंडेड बाय येलो हॅलो सिम्प्टम्स आपले ॲपियर होताना आपल्याला दिसतात. तर लेट टिक्का डिसीजमध्ये काय असते, ॲज कम्पेअर टू स्मॉलर असतात, ॲज कम्पेअर टू जे स्पॉट्स असतील ते स्मॉलर असतात आणि मोर सर्क्युलर असतात. मोर सर्क्युलर म्हणजेच का, आपल्याला एकदम सर्क्युलर गोल स्पॉट दिसून येतात, छोटे छोटे डार्क आणि ते कशा कलरचे असणार, डार्क ब्राऊन कलरचे, ओके, स्मॉल मोर सर्क्युलर आणि
डार्क ब्राउन टू ब्लैक कलर के स्पॉट्स ऍपियर होताना दिसून येतात लेट टिक्का डिसीज मध्ये। आणि या डिसीज मध्ये अर्ली स्टेज मध्ये कोणत्याच प्रकारचे येलो हॅलो सिम्पटम्स आपल्याला दिसून येत नाही। येलो हॅलो टाइप ऑफ सिम्पटम्स अर्ली स्टेज मध्ये कोणत्याच प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येत नाही लेट टिक्का डिसीज मध्ये। येलो हॅलो आपल्याला दिसून येतो फक्त अर्ली टिक्का डिसीज मध्ये जो की सर्कोस्पोरा एरेटिकोला मुळे कॉज होतो। तर सर्कोस्पोरा पर्सन ॲटम जो आहे ओके तर त्यामध्ये काय होते ते जे स्पॉट्स असतात ॲज कम्पेअर टू ले छोटे छोटे असता सर्क्युलर असता मोर सर्क्युलर असता आणि डार्क ब्राउन टू ब्लॅक कलरचे स्पॉट्स तिथं अपिअर होताना आपल्याला दिसतात। इथं टिपिकल सिम्पटम्स कॉज होता अर्ली टिक्का डिसीजमध्ये तर लेट टिक्का डिसीज आपल्याला काय करतो जास्त प्रमाणात आपल्या क्रॉपचं नुकसान करतो। अशा प्रकारचे आपल्याला स्पॉट्स दिसून येता लक्षात घ्या। सगळ्यात सोपा आणि सगळ्याला येणारा सिम्पटम्स आहे म्हणते डाउनी मिल्ड्यू। ह्या डाउनी मिल्ड्यूमध्ये काय होते तर डाउनी मिल्ड्यू डिसीजेस आहे आणि मेनी क्रॉपवरती डाउनी मिल्ड्यू डिसीजेस ऑकर होता। याच्यामध्ये टिपिकल सिम्पटम्स काय असतात तर सगळ्याला माहीत आहे की पानाच्या खालच्या साईडनं जर व्हाईट पावडरी ग्रोथ जर आपल्याला दिसून आली फंजायची तर त्याला आपण डाउनी मिल्ड्यू म्हणतो ओके। तर पहा व्हाईट पावडरी ग्रोथ ऑन दी लोअर सर्फेस और लोअर साईड ऑफ ल्यूज खालच्या साईडनं जर आपल्याला व्हाईटिश ग्रोथ दिसून आली फंजायची तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो डाउनी मिल्ड्यू डिसीजेस असं म्हणतो। हे टिपिकल आहे आणि सगळ्याला इझिली येते ओके। आणखी काय जर बाजरा नावाचं जे क्रॉप आहे त्याच्यावरचा डाउनी मिल्ड्यू आहे त्याचं नाव आहे स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोला डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा। याच्यामध्ये काय दिसून येते आपल्याला तर इथं विच इज ब्रूम और ग्रीन अर लाईक सिम्पटम दिसून येतात। म्हणजेच काय तुमचा फ्लावर पार्ट असतो जो फ्लावर पार्ट आहे त्याला आपण इन्फ्लोरन्स पण म्हणतो। फ्लावर पार्ट इज कन्वर्टेड इंटू लिफी स्ट्रक्चर फ्लावर आर कन्वर्टेड इंटू लिफी स्ट्रक्चर इट इज नोन ॲज विच इज ब्रूम और ग्रीन अर। आणि हे सिम्पटम दिसून येतं आपल्याला डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा ओके स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोलामध्ये लक्षात घ्या। आता आपण ना जनरल सिम्पटम्स काय दिसून येतात ते पाहिलं पण पर्टिक्युलरली डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरामध्ये काय दिसून येते डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा आहे डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा कॉज बाय स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोला हा डाउनी मिल्ड्यू ऑकर होतो बाजऱ्यावरती। या बाजरामध्ये काय होते तर इनिशियली स्टेजमध्ये आपल्याला जेव्हा सीडलिंग स्टेज असणार बाजरं तेव्हा त्या बाजऱ्यामध्ये आपल्याला क्लोरोसिस दिसून येते ओके। क्लोरोसिस म्हणजेच काय लॉस ऑफ क्लोरोफिल। नंतर काय दिसून येईल तर आपल्याला पानाच्या खालच्या साईडनं आपल्याला काय दिसून येते तर व्हाईटिश पावडरी ग्रोथ दिसून आपल्याला येते। नंतर काय होते ते जे बाजऱ्याचं झाड आहे त्याची हाईट कमी होते म्हणजे डार्फिंग दिसून येते आणि एक्सेसिव्ह टिलर्स तिथून येताना दिसतं आपल्याला ओके। त्याची हाईट कमी होते आणि तिथं काय होते एक्सेसिव्ह टिलर्स तिथं दिसून येतात आपल्याला इकडं अशा टिलर्स आपल्याला दिसून येतात ओके। नंतर जर डिसीज गेला तर तिथं काय दिसून येणार आपल्याला ग्रीन अर और विच इज ब्रूम लाईक सिम्पटम दिसून येतात। जर इन्फ्लोरन्स जो आहे फ्लावरचा पार्ट कन्वर्ट झाला म्हणते लिफी स्ट्रक्चरमध्ये तर त्याला आपण काय म्हणतो सिम्पली विच इज ब्रूम और ग्रीन अर लाईक सिम्पटम्स असं आपण म्हणतो ओके। आणि ते पर्टिक्युलरली ते सिम्पटम्स आपल्याला डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरामध्ये आपल्याला दिसून येतात ओके। आणि नंतर काय होणार पहिल्यांदा आपल्याला काय दिसलं क्लोरोसिस दिसलं नंतर आपल्याला दिसलं व्हाईटिश पावडरी ग्रोथ दिसली थर्ड नंबरवर आल्यानंतर आपल्याला काय दिसलं तुमच्या बाजऱ्याची हाईट कमी झाली म्हणजे डार्फिंग झालं आणि एक्सेसिव्ह टिलर्स म्हणजे तिथं नंबर ऑफ फुटवे आले आणि लास्ट स्टेजमध्ये काय होणार ते जे आहे तिथं नेक्रोसिस दिसून येणार नंतर ते झाड अल्टिमेटली नेक्रोसिस होते विच इज ब्रूम लाईक झाल्यानंतर काय होणार नंतर ग्रीन और विच इज ब्रूम लाईक सिम्पटम दिसून येणार आणि लास्टमध्ये काय होणार म्हणजे तिथं नेक्रोसिस दिसून येते आणि ते ड्राय होऊन डेथ होते ओके। अशा प्रकारे सिम्पटम्स आपल्याला बाजऱ्यामध्ये दिसून येतात। तर दुसरा जो आपण एक्झाम्पल पाहिला ते आहे डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोलामुळे कॉज होणारा डाउनी मिल्ड्यू आहे। याच्यामध्ये काय दिसून येते डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजऱ्यामध्ये आपल्याला इनिशियली काय दिसून येणार अप्पर सर्फेसवर इनरेग्युलर येलोईश ट्रान्सल्युशन स्पॉट्स अपियर्स ऑन अप्पर सर्फेस। तर करस्पॉन्डिंगली खालच्या साईडनं काय दिसून येतं आपल्याला खालच्या साईडनं व्हाईट पावडरी ग्रोथ दिसून येते फंगलची आपल्याला खालच्या साईडनं ओके। नंतर काय होणार जसं जसा डिसीज समोर जाणार तसं तसं तिथं काय होणार तिथं ते पानं पिवळे पडतील ओके येलोईंग होतील नंतर ब्राउनिश कलरचे होता आणि नंतर ड्राय होता। जर डाउनी मिल्ड्यू बागेमध्ये जास्त प्रमाणात तुमच्या ऑर्चर्डमध्ये जास्त प्रमाणात आला तर तिथं प्री मॅच्युअर डिपॉलिशन दिसून येईल पानगळ होताना दिसून येते आपल्याला ओके। आणि तो जर बेरीजवर काय होता व्हाईट लेदरी ग्रोथ ओके व्हाईटिश पावडरी लेदरी ग्रोथ ऑन तुमच्या त्या बेरीज आहे त्या बेरीजवरती दिसून येते आपल्याला ओके। नंतर त्या बेरीज कशा होता त्या श्रिंकेन होता ओके श्रिंकेन त्यातलं पाणी
पिस्की होतोय आपण, ओके, त्यातलं पाणी निघून जाते. पण या डिसीजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या डिसीजमध्ये कोणत्याच प्रकारची क्रॅकिंग दिसून येत नाही. डाउनी मिल्ड्यू जो असतो प्लाझ्मा पॅराव्हिटिकुलामध्ये कोणत्याच प्रकारची क्रॅकिंग दिसून येत नाही. तिथं श्रीवेन होते, ओके, म्हणजे तिथचं पाणी निघून गेल्यासारखं त्या बेरीज आपल्याला दिसतात, पण त्याच्यामध्ये क्रॅकिंग दिसून येत नाही. त्याचबरोबर तुमचा जो शूट असणार, छोटे 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 फुटवे असणार, त्याची हाईट जी कमी असते ना, नोड आणि इंटरनोड, तो कमी होतो, त्याची हाईट कमी होते. अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला ऑकर होताना दिसतात डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरामध्ये, ओके. तर पहा, डाउनी झाल्यानंतर पर्टिक्युलरली ऑब्विसली येतो पावडरी मिल्ड्यू. पावडरी मिल्ड्यूचे टिपिकल सिम्पटम्स काय आहे, अप्पर साईडनं ल्यूजच्या अप्पर साईडनं व्हाईट पावडरी ग्रोथ जर दिसून येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पावडरी मिल्ड्यू असं म्हणतो. पावडरी ग्रोथ ऑन दी अप्पर सरफेस ऑफ दी ल्यूज म्हणजेच काय, पावडरी मिल्ड्यू. हे जे जनरल सिम्पटम्स आहे पावडरी मिल्ड्यूमध्ये दिसून येतात, तर लक्षात घ्यायचं. आता आपण इथं पण दोन एक्झाम्पल घेतलेले आहे, तर लक्षात घ्या. पहिला आहे पावडरी मिल्ड्यू ऑफ मँगो. पावडरी मिल्ड्यू ऑफ मँगो कॉज बाय ओडियम मँजिफेरीमुळे हा डिसीज कॉज होतो. आता या डिसीजमध्ये होते काय, हा डिसीज जो इन्फ्लोरन्स आहे, आता मँगोचं फ्लावर जे असते ते गुच्छामध्ये असते म्हणून त्याला आपण इन्फ्लोरन्स म्हणतो. त्या इन्फ्लोरन्स म्हणजे फ्लावरिंग स्टेजमध्ये काय होते, त्या फ्लावरिंग स्टेजमध्ये त्यावरती पावडरी ग्रोथ दिसून येते, ओके. ती पावडरी ग्रोथ दिसून आल्यामुळे तिथं काय होते, शेडिंग होऊन जाते, ते फ्लावर जे आहे ते गळून जातात आणि तिथं फ्रूट डेव्हलपमेंट झाली तर ते फ्रूट पण काय होतात, ड्रॉपआउट होतात, प्री मॅच्युअरली ड्रॉपआउट फ्रूट्स आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारचे आपल्याला सिम्पटम्स तिथं मँगोमध्ये दिसून येतात. ओडियम मँजिफेरीमुळे हा डिसीज कॉज होतो. लक्षात ठेवायचं, हा जो ओडियम जीनस आहे यामध्ये पावडरी ग्रोथ दिसून येते, पण याच्यामधले जे स्पोर असतात ना ते रेक्टँग्युलर शेपचे असतात, ओके. जो कोनिडिया असतो तो रेक्टँग्युलर शेपचा, कोनिडिया न म्हणता त्याला ओडिया म्हटल्या जाते, ओके. रेक्टँग्युलर शेपचा असतो त्याला ओडिया असं म्हणतात, ओके. आता पहा, हा जो आहे दुसरा फ्लावरिंग स्टेजमध्ये येतो. फ्लावरिंग स्टेजमध्ये आउटर भागावर काय होणार, फंजायची ग्रोथ होणार त्या इन्फ्लोरन्सवरती, आणि नंतर त्याचे जे फ्लावर्स असतील ते ड्रॉप होतात, आणि फ्रूट बी काय होता, फ्रूट बी ड्रॉप होता, ॲज वेल ॲज प्री मॅच्युअरली फ्रूट काय असणार ते ड्रॉप होतात. अशा प्रकारचे सिम्पटम्स मँगोमध्ये दिसून येत होते. तर तुमचा पावडरी मिल्ड्यू ऑफ ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम, आता हार्ट डिसीजेस घेण्याचं कारण काय, इट इज अ टिपिकल पावडरी मिल्ड्यू आहे, हा टिपिकल ओरिजिनल पावडरी मिल्ड्यू, ओके. ओरिजिनल म्हणजे कसा, इरिसिपी नावाचा जो जीनस आहे, इरिसिपी पॉलिगोनी, इरिसिपी हा असा जीनस आहे की हा डिसीज कॉज करतो. पावडरी मिल्ड्यू डिसीजेस जनरली ऑकर इरिसिपी पॉलिगोनी, इरिसिपी नावाचा जो जीनस आहे त्याच्यामुळे काय होतं, पावडरी मिल्ड्यू डिसीज कॉज होतात इरिसिपी पॉलिगोनीमुळं. तर आता लक्षात घ्या याच्यामध्ये काय होते, तर जनरली ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम वरती हा डिसीज केव्हा येतो, तर फ्लावरिंग स्टेजमध्ये आणि पॉट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये हा डिसीज आपल्याला दिसून येतो. तिथं काय होणार, पॉट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये इनिशियली काय होणार, व्हाईटिश ग्रोथ ॲपिअरन्स दिसून येणार आपल्याला, व्हाईटिश ग्रोथ ऑन दी ल्यूजवरती, अप्पर सर्फेस ऑफ द ल्यूजवरती तुम्हाला दिसून येणार. नंतर काय होते, तुमचं ते जे काही फ्लावरचा पार्ट आहे पूर्णचा पूर्ण, तो पूरा अझ्युम करून घेणार, ओके. पूर्णचं पूर्ण तुमचा पेटिओल्स असो, तुमचं जे काही पुरा फ्लावर आहे त्या पूर्ण फ्लावरवरती तुम्हाला व्हाईटिश ग्रोथ दिसून येते. नंतर कालांतराने काय होईल, व्हाईटिश ग्रोथ दिसून आल्यानंतर ती व्हाईटिश ग्रोथ ते पूर्ण ग्रेईश ॲपरन्स दिसून येते आपल्याला, ग्रेईश राखाडी कलरचा ॲपरन्स दिसून येते. आणि त्या ॲपरन्समध्ये काय होते, ॲपरन्स दिसून आल्यानंतर ते झाड पिवळं पडते, ओके. पिवळं पडून नंतर काय होते, पिवळं पडून ते काय होते, ड्राय होते, ओके, सुकणार आणि वाळून जाणार. आणि पा लक्षात घ्या, पॉट डेव्हलपमेंट स्टेज, जर पॉट डेव्हलप झाल्या तर त्यातलं जे सीड असते ते इल, म्हणजे त्या सीडची प्रॉपर क्वालिटी येत नाही पावडरी मिल्ड्यूमुळं. ते काय होते, ते सीड वेळवाकळं श्रिंकिंग तयार होते, ओके. किंवा प्रॉपर जे सीड डेव्हलप व्हायला पाहिजे ते सीड डेव्हलप होत नाही, कशामुळे, तर पावडरी मिल्ड्यूमुळे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, फ्लावरिंग स्टेजमध्ये दोन्ही डिसीज येतात. पावडरी मिल्ड्यू ऑकर दोन्ही क्रॉपवरती फ्लावरिंग स्टेजमध्ये असतो, आणि फ्लावर काय करतो, फ्लावरवरती अफेक्ट करतो, ॲज वेल ॲज ल्यूजवरती पण अफेक्ट करतो. आणि अशा प्रकारे आपल्याला सिम्पटम दिसून येतात म्हणते पावडरी मिल्ड्यू. पाहता नंतरचा जो नंतरचे जे सिम्पटम्स होतात, इनिशियली जे डिसीजेस येतात त्याच्यामध्ये जे सिम्पटम्स ऑकर होतात ते रश टाईप्स ऑफ डिसीजेस असतात. आता रशमध्ये कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स ऑकर होतात ते पाहू, ओके. तर रश जर म्हटला तर आपल्यासमोर एक रश येतो, एक आहे ब्लॅक स्टेम रश ऑफ व्हीट, ओके, गव्हावरती येणारा तांबेरा रोग, त्यामध्ये ब्लॅक स्टेम रश ऑफ व्हीट कॉज बाय पुसिनिया ग्रामिनी टीटीसी. आणि दुसरा जो एक रश आहे आणखी, त्याला रश न म्हणता एक टिपिकल रश, व्हाईट रश म्हणतो आपण त्याला, तो कॉज बाय अल्विगो कँडिडा. असे दोन एक्झाम्पल थ्रू आपण हा डिसीज समजून घेऊ, रशमध्ये कोणते सिम्पटम्स ऑकर होता. तर लक्षात घ्यायचं,
जो रस्ट आहे त्याच्यामध्ये पॉच्युल्स नावाचा शब्द येतो. आता पॉच्युल्स म्हणजेच काय, जे पिंपल्स होता ना, पिंपल्सले समानार्थी शब्द काय असतो, असे पिंपलसारखे स्ट्रक्चर दिसून येते. ओके, पिंपल्स सिंपली आपल्या अंडरस्टँडिंगसाठी पिंपलसारखं आउटग्रोथ होऊन जाते काहीतरी, तर त्यालाच आपण पॉच्युल्स म्हणतो. आता पॉच्युल्स आणखी काय आहे पॉच्युल्स या शब्दामध्ये, तर पॉच्युल जे आहे ना ती साईन आहे. साईन म्हणजेच काय, एखाद्या पॅथोजननं प्रोड्यूस केलेलं स्पोर. ओके, पॅथोजनचे जे स्पोर असतात, पर्टिक्युलरली ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीटमध्ये जे स्पोर आहे, युरिडिओस्पोर आणि टिलिओस्पोर, त्याचे ते काय असतात म्हणजे पॉच्युल्स असतात. ओके, युरिडिओस्पोर्सचे पॉच्युल्स म्हणजे हा जो तांबूस किंवा पा, लक्षात घ्या, रेडिश ऑर रेडिश टू ब्लॅक कलरचे, रेडिश टू ब्लॅक कलरचा. ओके, रेडिश जर असला तर युरिडिओस्पोर जे असणार, युरिडिओस्पोरचं ते मास असते, म्हणजेच काय पॉच्युल्स असतात. तर लक्षात घ्या, आता आपण समजून घेऊ द पॉच्युल्स ऑफ स्पोर. ओके, द पॉच्युल्स ऑफ स्पोर या शब्दाचा अर्थ आहे की हे जे स्पोर आहे, स्पोर कोणता आहे, युरिडिओस्पोर आहे. युरिडिओस्पोर कशात फॉर्म होतो, तर ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीटमध्ये 5 प्रकारचे स्पोर फॉर्म होतात, त्याच्यातला हा तिसरा नंबरचा स्पोर आहे, युरिडिओस्पोर. ओके, तर हा युरिडिओस्पोरचं मास असते. ओके, द पॉच्युल्स ऑफ स्पोर युजली ब्रेक थ्रू द इपिडर्मिस आर सीन ऑफ द होस्ट. आता लक्षात घ्या, हां, इथं तीन शब्द महत्त्वाचे, एक आहे पॉच्युल्स, स्पोर आणि तुमची ब्रेक करतो इपिडर्मल लेअर. इपिडर्मल लेअरला जो स्पोर मॅच्युरिटीवर आला, मॅच्युरिटीवर आल्यानंतर तो काय करतो, इपिडर्मल लेअरला ब्रेक करतो, ब्रेक करतो आणि त्याला सप्तीत काय करतो, पॉच्युल्स फॉर्म करतो. काय फॉर्म करतो, पॉच्युल्स. लक्षात घ्यायचं, हां, पॉच्युल्स नावाचा शब्द रिलेटेड येतो रश डिसिजेसच्या. ओके, जिथं जिथं पॉच्युल शब्द येईल तिथं तो काय असतो, रश डिसिजेस तिथं असतो. नंतर पॉच्युल्स मे बी आयदर डस्टी. ओके, डस्टी म्हणजे स्कॅटरिंग झालेलं दिसू शकतो, किंवा ऑर कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्टमध्ये दिसू शकते, अँड व्हाईट, येलो, ब्राऊन, नंतर रेड ऑर ब्लॅक इन कलर, अशा कलर वेगवेगळ्या कलरमध्ये दिसून येतो. तर लक्षात घ्यायचं, रेड ऑर ब्लॅक पर्टिक्युलरली ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीटमध्ये आपल्याला दिसून येतो, स्टेमवरती आपल्याला पॉच्युल दिसून येतात, त्याच्यामध्ये युरिडिओस्पोर आणि टिलिओस्पोर. जर रस्ट रेडिश कलर असला तर युरिडिओस्पोर, आणि ब्राऊन टू ब्लॅक कलर जर असला तर तिथं टिलिओस्पोर फॉर्म झालेले दिसतात. आणि जो जो आपला व्हाईट रस्ट आहे, तर व्हाईट रस्टमध्ये तुमच्या व्हाईट कलरचे, ओके, व्हाईट कलरचे पॉच्युल्स ऑकर होताना आपल्याला दिसतात. तर लक्षात घ्या, आता आपण समजून घेऊ व्हाईट रस्ट ऑफ क्रुसिफेरसमध्ये काय होते. तर व्हाईट रस्ट ऑफ क्रुसिफेरसमध्ये आपल्याला दोन प्रकारचे सिमटम दिसून येतात, एक लोकल सिमटम आहे, एक सिस्टमिक सिमटम्स आहे. तर लोकल सिमटम्समध्ये काय दिसून येते आपल्याला, आयसोलेटेड पॉच्युल्स दिसून येतात आपल्याला, पॉच्युल्स ऑर सोराय, आयसोलेटेड पॉच्युल्स ऑर सोराय ऑन स्टेम अँड ल्यूजवरती आपल्याला असे दिसून येणार. म्हणजे जर असं पान असलं ऑन क्रुसिफेरस क्रॉप, कॉलीफ्लॉवर असो, कॅबेज असो, कॅबेजवरती पर्टिक्युलरली हा जास्त प्रमाणात दिसून येतो. एक कॅबेजचं जर पान असलं तर इथं काय दिसून येणार, अशा प्रकारचे आपल्याला काय दिसून येणार, म्हणते तिथं व्हाईट कलरचे, व्हाईट कलरचे पॉच्युल्स ऑर सोराय तिथं आपल्याला त्या ल्यूज आणि स्टेमवरती दिसून येणार. नंतर काय होणार, तिथं जे बी तुमचे जे पॉच्युल्स असतील ते काय होतात, कालांतराने एकत्र येतात, ओके, मर्ज होतील एकामेकामध्ये, आणि तिथं काय होतील, लार्ज पॅचेस तयार होताना दिसून येतात आपल्याला, लार्ज तिथं पॅचेस दिसून येतील. आणि अल्टिमेटली लास्टमध्ये काय होणार, म्हणते तिथं तुमची जी इपिडर्मल लेअर आहे मॅच्युरिटीच्या टाईमले, हे जे पॉच्युल्स आहे अल्बिगो कॅन्डिडाचे, जे काय अल्बिगोचे जे काय स्पोर आहे, ते काय करणार, तुमची इपिडर्मल लेअर ब्रेक करणार. ओके, अशा प्रकारचे सिमटम्स तिथं लोकल सिमटम दिसून येणार. इनिशियल स्टेजमध्ये काय, व्हाईटिश कॉम्पॅक्ट पॉच्युल्स ऑर सोराय तिथं फॉर्म होते, सोरी आणि पॉच्युल्स हा ऑर शब्द आहे, तिथं फॉर्म होता. आणि नंतर फॉर्म झाल्यानंतर ते काय होता, मर्ज होता एकामध्ये, आणि तिथं लार्ज पॅचेस तयार होता. आणि पॅचेस तयार झाल्यानंतर लास्ट स्टेजमध्ये जेव्हा ते स्पोर मॅच्युअर होणार तेव्हा ते इपिडर्मल लेअर ब्रेक करता. तर सिस्टमिक सिमटम्स असे दिसून येतात इथं, हायपरप्लाशिया. हायपरप्लाशिया म्हणजेच काय, हायपरप्लाशिया म्हणजेच काय, नंबर ऑफ सेल. ओके, नंबर ऑफ सेल आर प्रोड्यूस, नंबर ऑफ सेल. हायपरप्लाशिया आणि हायपरट्रॉपी, हायपरट्रॉपी म्हणजेच काय, इन्क्रीजिंग साईज ऑफ सेल ऑर इनलार्ज ऑफ सेल. ओके, तर अशा दोन प्रकारचे टर्म आहे, हायपरप्लाशिया म्हणजे नंबर ऑफ सेल आणि हायपरट्रॉपी म्हणजे इनलार्जमेंट ऑफ सेल ऑर इन्क्रीजिंग साईज ऑफ सेल. हे दोन तिथे दिसून येतात फ्लॉवरिंग स्टेजमध्ये. म्हणूनच काय, फ्लॉवरिंग स्टेज फ्लॉवर कसे होतात, अबनॉर्मल डेव्हलपमेंट दिसून येते फ्लॉवरची. ओके, अशा प्रकारचे सिस्टमिक आणि लोकल सिमटम्स ऑकर होताना दिसतं आपल्याला व्हाईट रस्ट ऑफ क्रुसिफेरस क्रॉपमध्ये, आणि त्याचं कॉज बाय अल्बिगो कॅन्डिडा. तर आपण येऊ आता ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीटवरती. ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीटवरती काय दिसणार, तर रस्टवरती आपल्याला
ब्राउन टू ब्लैक कलर के पॉच्युल्स अपने स्टेम वरती अपने दिसून येतात। पॉच्युल्स कशाचे असतात? तो युरिडियोस्पोर के पॉच्युल्स असणार। ओके, तर अशा प्रकारे आपल्याला तिथे सिम्पटम्स तिथे दिसून येतात। इथे पण आपल्याला नंबर ऑफ पॉच्युल दिसून येणार, तेच काय करणार, एपिडर्मल लेअरले ब्रेक करणार। अशा प्रकारे इथे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात रश डिसीजेस मध्ये। 5 प्रकारचे स्पोर तिथे ऑकर होता, तर लक्षात घ्यायचं, एक बार्बेरी प्लांट असते, बार्बेरी, अँड नंतरचं प्लांट असते वीट। या बार्बेरी प्लांटवर पिकनियल अँड ॲशियल स्टेज कंप्लीट होते, आणि नंतर तुमच्या वीट प्लांटवर युरिडियोस्पोर, टिलियोस्पोर आणि बॅसिडियोस्पोर अशा स्टेज कंप्लीट होता। तर पर्टिक्युलरली जो युरिडियोस्पोर आहे, युरिडियोस्पोर हा काय करतो, रिपिटेटिंग स्पोर आहे, म्हणजे डिसीज जास्त प्रमाणात स्प्रेड करायचं काम कोणाचं आहे, युरिडियोस्पोरचं। तर टिलियोस्पोर कसं आहे, रेस्टिंग स्पोर आहे। ओके, टिलियोस्पोर नंतर तयार होतो। तर युरिडियोस्पोरचं जे कलर असतो तो रेडिश टू ब्लॅक कलर, रेडिश टू ब्राऊन कलर ऑर ब्लॅक कलर आपल्याला, पण तिथं रेडिश दिसणार म्हणजे दिसणार, इनिशियल स्टेजमध्ये रेडिश कलरचे ते दिसतात आणि लॅटर स्टेजमध्ये ते ब्लॅक कलरचे जेव्हा होतात तेव्हा ते टिलियोस्पोर तिथं फॉर्म होतात आणि लास्टमध्ये बॅसिडियोस्पोर तयार होतात आणि बॅसिडियोस्पोर जर्मिनेट करून परत ते इन्फेक्ट करतात बार्बेरी प्लांटला। ओके, अशा प्रकारे हे पूर्ण रश डिसीजेसमध्ये कशा प्रकारचे सिम्पटम्स ऑकर होतात ते आपण इथं पाहिलं। तर पहा, त्याच्यानंतरचा जो डिसीज आहे तो काही स्मट डिसीजेस येतात। स्मट डिसीजमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स प्रोड्यूस होतात, तर हे पण एकदम टिपिकल आहे। स्मट डिसीजेसमध्ये लक्षात ठेवायचं, स्मट म्हणजे काय, सीड इज कन्वर्टेड इन टू सोराय, सीड इज कन्वर्टेड इन टू सोराय। तर पहा, फ्लोरल पार्ट, द फ्लोरल पार्ट युजली दी ओरीज, युजली दी ओरीज आर डिस्ट्रॉइड अँड रिप्लेस बाय फॉर्मिंग सोराय। ओके, सीड इज कन्वर्टेड इन टू सोराय, लक्षात ठेवायचं, सीड इज कन्वर्टेड इन टू सोराय, सोरी त्यालाच ऑर सोरस असं पण म्हणतो। पण लक्षात घ्या, तुमचा जो फ्लोरल पार्ट असला त्या फ्लोरल पार्टमध्ये काय असते, म्हणजे स्टिग्मा, स्टाईल, ओहरी आणि ओहुल। ओहुल म्हणजेच काय, तिथं सीड तयार होते, ओहुल इज कन्वर्टेड इन टू सीड। तर जे सीड आहे, सीड इज कन्वर्टेड इन टू सोराय ऑर सोरस। तर लक्षात घ्यायचं, स्मट डिसीजेसमध्ये सीड असते, सीड कन्वर्ट होते म्हणते काळ्या बुरशीमध्ये, काळ्या बुरशीमध्ये। तर असे कोणकोणते डिसीज आहे, तर टिपिकली 3 डिसीज पाहू आपण। लूज स्मट ऑफ वीट हा इंटरनली सीड बॉर्न डिसीज आहे, हा कॉज होतो उष्टिलॅगोट्रिटिसमध्ये, आणि याच्यामध्ये काय राहते, फक्त रॅचिस राहतं, फक्त रॅचिस, म्हणजे ज्या गव्हाची ओंबी जी असते हे असं राहणार फक्त, बाकी सीड पूर्णचं पूर्ण ब्लॅक पावडरी स्मूटी मोल्डमध्ये, ब्लॅक स्मूटी मोल्ड, ओके, काळ्या बुरशीमध्ये कन्वर्ट होऊन जाते, फक्त रॅचिस राहणार म्हणते, गव्हाची जे ओंबीचे जे काही सापळा असतो तो राहणार, बाकी सगळे सीड इज कन्वर्टेड टोटली ब्लॅक पावडरी मासमध्ये कन्वर्ट होऊन जाते। ओके, आणि दुसरा जो आहे ग्रेन स्मट ऑफ सॉर्गम, हा पण लक्षात घ्या, स्पॅसिलोथिका सॉर्गीमुळे कॉज होणारा डिसीज आहे। जे ग्रेन आहे, ग्रेन इज कन्वर्टेड इन टू सोरसमध्ये। ओके, आणि व्हीप स्मट ऑफ शुगर केन आहे उष्टिलॅगो सिटामिनिया। ओके, जो सिटामिनिया नावाच्या स्पेसिसमुळं उष्टिलॅगोचीस आहे शुगर केनवरती येणारा स्मट डिसीज आहे। या डिसीजमध्ये होते काय, याच्यामध्ये टिपिकल सिम्पटम दिसून येतात, व्हीप लाईक म्हणजे चापकासारखं स्ट्रक्चर दिसून येतं, सेव्हरल फीटपर्यंत, सेव्हरल फुटापर्यंत आपल्याला काय दिसून येते, तर आपल्याला जी सेंट्रल शूट आहे ते एकमेकामध्ये सर्क्युलर सर्क्युलर होऊन त्यावरती इनिशियली स्टेजमध्ये काय दिसून येते आपल्याला, व्हाईट सिल्वरी ॲपरन्स दिसून येते, आणि लॅटर स्टेजमध्ये ते रप्चर होऊन तिथं ब्लॅक पावडरी मास तुम्हाला हे कर झालेलं, हे काय आहे, लिप सेंट्रल शूट आहे, ते कर होते आणि सेव्हरल फीटपर्यंत होते, आणि याच्यावरती काय दिसून येते तुम्हाला, व्हीपवरती ब्लॅक पावडरी मास तिथं आपल्याला तुम्हाला दिसून येते, आणि सेव्हरल फीटपर्यंत असल्यामुळं हे कसं स्ट्रक्चर दिसते, चाबूकसारखं आपल्याला स्ट्रक्चर दिसते, म्हणून त्याला आपण व्हीप स्मट ऑफ शुगर केन असं म्हणतो। तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, इथं काय होते, तर दोन आहे जे लूज स्मट आणि ग्रेन स्मट, यामध्ये लूज स्मटमध्ये आणि ग्रेन स्मटमध्ये तुमचं ग्रेन इज कन्वर्टेड इन टू सोरस, आणि व्हीप स्मट ऑफ शुगर केनमध्ये काय होणार, तर तिथं जे तुमचं शुगर केन आहे त्याचं सेंट्रल शूट एकमेकामध्ये कर होतो, आणि कर झाल्यानंतर तिथं सेव्हरल फीटपर्यंत एक स्ट्रक्चर बनते, ते चापकासारखं दिसते, म्हणून व्हीप लाईक स्ट्रक्चर आपण म्हणतो, व्हीप स्मट ऑफ शुगर केन म्हणतो, आणि त्याच्यावरती ब्लॅक स्मूटी मोल्ड म्हणजे तिच्यावरती ब्लॅक पावडरी मास तिथं आपल्याला दिसून येते, म्हणून ते आपण हे झाले स्मटमध्ये अशा प्रकारचे आपल्याला सिम्पटम दिसून येतात। नंतरचा जो डिसीज आहे तो आहे स्कॅब डिसीज। तर पहा, स्कॅब महत्त्वाचं लक्षात घ्या, स्कॅब असा डिसीज आहे की तो बॅक्टेरियल डिसीज बी असतो। जर पोटॅटोवरचा कॉमन स्कॅब ऑफ पोटॅटो जर असला तर स्ट्रेप्टोमायसिस स्कॅबेसी म्हणजे तो बॅक्टेरियल डिसीज आहे। तर दुसरा जो स्कॅब असतो, ओके, जनरल आता आपण जे पाहत आहे ते आहे फंगल,
जे असते फंजाय जी बुरशी असते ते कोणकोणते डिसीज कॉज करते आणि त्याच्यामध्ये सिम्पटम्स कशा प्रकारचे असू शकतात ते पाहत आहे. तर लक्षात घ्या हा जो डिसीज आहे हा फंगल स्कॅब आहे. फंगल स्कॅबमध्ये टिपिकल एक्झाम्पल काय आहे, स्कॅब ऑफ ॲपल कॉज बाय व्हेंचुरिया इनॉक्युलिस. ओके, तर लक्षात घ्यायचं ह्या ॲपल स्कॅबमध्ये नेमकं होते काय, तर लक्षात घ्यायचं लेसन्स, लेसन्स म्हणजे जखमा. हां, लेसन्स अपियर ॲज अ ओलुएसियस स्पॉट्स विच टर्न डार्क ब्राऊन, डार्क ब्राऊन टू ब्लॅक अँड बिकम वेलवेटी. आता लक्षात घ्या, हां इथं पहा स्पॉट्स अपियर होता पण लक्षात घ्या कशा प्रकारचे, हां लेसन्स, लेसन्स म्हणजे जखमा कशा तयार होता, जखमा तयार होता म्हणते अपियर्स होता. ओलुएसियस म्हणजे ओलुएसियसचा अर्थ आहे डार्क ग्रीन कलर. ओके, आपल्या अंडरस्टँडसाठी कसं डार्क ग्रीन कलर अपियर होतो तिथं. स्पॉट्स विच टर्न, इनिशियल स्टेजमध्ये ओलुएसियस ते असतात. ओके, ऑलिव कलर जो म्हणतो डार्क ग्रीन कलर जो असतो तो टर्न ब्लॅक काय होतो, डार्क ब्राऊन टू ब्लॅक कलर बिकम वेलवेटी. आता पहा वेलवेट सारखं कसं खाच्या 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 असतं तसं ते रपचुटू आपण जर करून पाहिलं त्याला जर हे केलं तर आपल्याला ते स्कॅबसारखं स्ट्रक्चर दिसते. ओके, आणि डिस्ट्रक्शनचा आणखी जर वेगळ्या लँग्वेजमध्ये डिस्ट्रक्शन्स ऑफ इपिडर्मल लेअर फ्रॉम दी स्कॅब, डिस्ट्रक्शन करते इपिडर्मल लेअरले आणि ते स्कॅबमुळे होते आणि ते डीप सीटेड इन्फेक्शन असते. इन्फेक्शन कसं असते, डीप सीटेड इन्फेक्शन दिसून येते स्कॅबचं. आणि तिथं जर हे स्पॉट्स फ्रूटवरती आले, ओके फ्रूटवरती आलं तर तिथं स्मॉल राऊंड ब्लॅक स्पॉट्स अपियर ऑन फ्रूट स्किन अँड ट्री. लक्षात घ्यायचं तुमचं जे ॲपलचं आपलं जे ॲपलचं जे प्लांट आहे त्या प्लांटवरतीच्या स्टेमवरती, ओके ॲज वेल ॲज फ्रूटवरती स्मॉल राऊंड सर्क्युलर लेसन्स अपियर होता फ्रूटवरती. जे ॲपलचं फ्रूट आहे त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला स्कॅबमध्ये दिसून येतात. पर्टिक्युलर स्कॅब कोणता, तर ॲपल स्कॅब कॉज बाय व्हेंचुरिया इनॉक्युलिस. ओके, नंतरचा जो डिसीज आहे तो आहे डायबॅक. डायबॅकमध्ये एकदम टिपिकल सिम्पटम दिसून येतात. काय होते पा, एखादी ब्रँच असली, ब्रँच असो एखादी ट्विंग्स असो, ओके ते ट्विंग्स काय असणार किंवा ब्रँच असली तर ब्रँच काय असणार असे टिप टू, म्हणजेच काय ही जर ब्रँच असली तर या शेंड्यापासून जर मागेमागे वाढत वाढत येत असेल तर त्याला म्हणतो आपण डायबॅक सिम्पटम्स टिपिकली. आता लक्षात घ्या ड्राईंग ऑफ प्लांट पार्ट, ड्राईंग ओके वाढणं चालू होतो, ड्राय होणं चालू होतो ऑफ प्लांट पार्ट फ्रॉम टिप टू डाऊनवर्ड. ओके, शेंड्यापासनं, शेंड्या म्हणजे एखाद्या ब्रँचचा शेंडा, त्या शेंड्यापासनं मागे जर वाढत येत असली तर त्याला टिपिकल डाऊन डायबॅक सिम्पटम्स असं म्हणतो आपण. ओके, आणखी या डिसीजमध्ये काय दिसून येते, ब्लॅकनिंग ऑफ दी ट्विंग्स, जे काय त्याची ब्रँच असली, ओके छोट्या 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 ज्या काही ब्रँचेस असतात तर त्या काय दिसून येतात आपल्याला, त्या ब्लॅकनिंग होताना आपल्याला दिसून येतात. पर्टिक्युलरली डायबॅक ऑफ मँगो आहे कॉज बाय लॅसिओ डिप्लोडिया थिओब्रोमी. ओके, लॅसिओ डिप्लोडिया थिओब्रोमीमुळे डायबॅक ऑफ मँगो, तर डिप्लोडिया रोझॅरममुळे डायबॅक ऑफ रोज. टिपिकली डायबॅक ऑफ रोज हा काय आहे, टिपिकल डिसीज आहे म्हणजे रोजवरचा सगळ्यात जास्त नुकसान करणारा रोजवरती डिप्लोडिया रोझॅरममुळे कॉज होतो. या डिसीजमध्ये काय होते तर जे काय आपण प्रुनिंग करतो, ओके रोजची जेव्हा आपण प्रुनिंग करतो, प्रुनिंग केल्यानंतर आता समजा जर ह्या प्रुनिंग केलेला आहे इथं इथून हा पार्ट काय होणार, ड्राईंग होणं चालू होणार शेंड्यापासून खालच्या साईडनं. ओके, हिच्या टिपपासून हा डाऊनवर्ड काय होणार, जडत जडत येणार. जर असं आलं तर त्याला आपण काय म्हणतो, डायबॅक म्हणतो. त्या डिसीजमध्ये काय होते, ट्विंग्स ज्या आहे त्या ब्राऊन ऑर डार्क ब्राऊन टू ब्लॅक कलरच्या त्या आपल्याला दिसून येतात इनिशियल स्टेजमध्ये. आणि नंतर असंच करता करता काय होते म्हणते, हा डिसीज पासेस होतो म्हणते, अगोदर ब्रँचेसवरती येतो म्हणजे ट्विंग्सवरती दिसून येणार आणि नंतर काय होतो कालांतरानं हा डिसीज काय जातो मेन स्टेमपर्यंत पोहोचतो आणि नंतर रूटपर्यंत पण पोहोचतो. आणि या डिसीजमध्ये पूर्णपणे होल इंडिव्हिज्युअल प्लांट बी काय होते, किल होतो. म्हणून या डिसीजला आणखी किलिंग डिसीज पण असंही म्हणतो आपण. ओके, अशा प्रकारे आपल्याला सिम्पटम्स तिथं दिसून येतात, ॲज वेल ॲज डायबॅकमध्ये सिम्पटम दिसून येतात, तर मँगोमध्ये बी अशाच प्रकारचे आपल्याला सिम्पटम दिसून येतात. इथं काय होते तर त्याच्या ज्या ब्रँचेस असतील, छोट्या छोट्या ब्रँचेस असतील, त्या काय आपल्याला झडताना तिथं आपल्याला दिसतात, ड्राय होताना आपल्याला दिसतात, ड्राईंग होताना आपल्याला दिसतात. कशा दिसतात तर टिप टू डाऊनवर्ड. ओके, शेंड्यापासनं मागे जळत जळत ती ब्रँचेस आपल्याला दिसतात. मँगोमध्ये आणि रोजमध्ये टिपिकल सिम्पटम सारखेच दिसून येतात.
नंतरचा जो आपला डिसीज आहे तो आहे अँथ्रॅग्नोज, फंगल डिसीज आहे. काय अँथ्रॅग्नोज? अँथ्रॅग्नोजमध्ये कोणत्या प्रकारचे सिमटम दिसून येतात तर लक्षात घ्यायचं, जो अँथ्रॅग्नोज डिसीज आहे तो कोलेटोटिकम आणि ग्लिओस्पोरायडिस, ओके, असे दोन फंगल जिनस आहे, कोलेटोटिकम आणि ग्लिओस्पोरायडिस, की हे जे दोन फंगल जिनस आहे हे अँथ्रॅग्नोज डिसीज कॉज करता. त्यातलं लक्षात घ्यायचं, अँथ्रॅग्नोज ऑफ चिली कॉज बाय कोलेटोटिकम कॅप्सिसी. कोलेटोटिकम कॅप्सिसीमुळे अँथ्रॅग्नोज ऑफ चिली हा डिसीज कॉज होतो. आणि या डिसीजमध्ये लक्षात घ्यायचं, या डिसीजमध्ये काय ऑकर होते तर लक्षात घ्या, लेसन्स आर सनकेन. आता पहा लक्षात घ्या, लेसन्स आर सनकेन, जखमा तयार होता, लेसन्स आर सनकेन इन द सेंटर विथ राईज ऑर प्रॉमिनंट मार्जिन. आता लक्षात घ्यायचं, हा सनकेन लेसन्स पडता, त्या फ्रूटवरती सनकेन लेसन दिसून येतात, विथ मार्जिन, विथ प्रॉमिनंट तिथं मार्जिन दिसून येते, ओके, स्पॉट्स प्रॉमिनंटली जर अशा प्रकारचे आपल्याला प्रॉमिनंट मार्जिन तुमच्या चिलीवरती तुम्हाला आपल्याला अशा प्रकारचं दिसून येते. लक्षात ठेवायचं, मार्जिन प्रॉमिनंट असते आणि लेसन्स कसे आहे, सनकेन लेसन्स तिथं आपल्याला फ्रूटवरती दिसून येतात. आता लक्षात घ्या याच्यामध्ये होते काय काय. तर इनिशियली हा जो डिसीज आहे हा फ्लावरिंग स्टेजमध्येच येतो, ओके, फ्लावरिंग स्टेजमध्ये अँथ्रॅग्नोज ऑफ चिली हा डिसीज ऑकर होतो जनरली. आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये आल्यानंतर काय होते, तुमच्या ज्या ट्विंग्स असतील, ज्या मिरचीच्या जे काही ब्रँचेस असतील छोट्या छोट्या, त्या काय होणं, त्या नेक्रोटिक होणं चालू होतात, ओके, टीप टू डाऊनवर्ड, जे की आपण डायबॅकचे सिमटम्स पाहिले ना, तशा प्रकारचे सिमटम्स आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये दिसून येतात. ज्या काही ट्विंग्स असतील त्या ट्विंग्स काय होणार, त्या टीपपासून बॅकवर्डपर्यंत काय ड्राईंग, त्यालाच आपण नेक्रोसिस होणं चालू होतात. नंतर काय दिसून येते तर पहा, डिसीज जसा समोर जातो तसं आपल्याला काय दिसून येते, तर एक झालं डायबॅक सिमटम दिसून येतात, नंतर त्या जे काही फ्लावरचे पार्ट असतील किंवा फ्लावर्स असतील ते सुकणं चालू होतं, ओके, विदर होणं चालू होतं. विदर झाल्यानंतर काय होते, विदर झाल्यानंतर तिथं आपल्याला जे फ्रूट्स असतील त्या फ्रूटवरती काय दिसून येते, अ स्मॉल सर्क्युलर ब्लॅक स्पॉट्स आपल्याला अपिअर होताना दिसून येतात. ही स्टेज झाल्यानंतर आपल्याला जे आपण लिहिले ना, सनकेन लेसन्स, सनकेन लेसन्स विथ प्रॉमिनंट मार्जिन आपल्याला इथं दिसून येते, सनकेन स्पॉट्स विथ प्रॉमिनंट मार्जिन आपल्याला नंतरच्या स्टेजमध्ये दिसून येते. अगोदर काय दिसणार, स्मॉल सर्क्युलर ब्लॅक स्पॉट्स अपिअर होताना दिसतात, नंतर हे स्पॉट्स काय होते, याला डार्क मार्जिन येते, ओके, प्रॉमिनंट मार्जिन तयार होते आणि सनकेन स्पॉट्स आपल्याला त्या फ्रूटवरती दिसतात. राईप म्हणजे ज्या काही लाल मिरच्या करतो आपण, ओके, राईप फ्रूटमध्ये जास्त प्रमाणात हा डिसीज दिसून येतो. जर अँथ्रॅग्नोज ऑफ चिली हा डिसीज जास्त प्रमाणात बॅडली अफेक्टेड केला तर त्याचं डिस्कलरायझेशन होते, म्हणजे जे काही राईप सीड रेड कलर तिथं प्रॉमिनेंटली यायला पाहिजे, तिथं डिस्कलरायझेशन होऊन तिथं स्ट्रॉ कलर तयार होतो, ऑर पेल व्हाईट कलरचे त्या दिसतात आपल्याला, ज्या चिलीज असतील त्या चिलीजचे फ्रूट्स आपल्याला तशा प्रकारे दिसतात, ओके, आणि यामुळे काय होतं, डिस्कलरायझेशन होते. आणि जो डिस्कलराईज झालेला एरिया आहे, ज्या पॉट्स आहे, ज्या डिस्कलराईज झालेला एरिया आहे, ज्या स्पॉट्स असतील तिथं कालांतरानं ब्लॅक कलरच्या छोट्या छोट्या मास तयार होते, त्याला म्हणतात आपण ॲसरुलस. ॲसरुली नावाचा स्पोर फ्रूट इथं, असेक्सुअल स्पोर फ्रूट ऑकर होते, तर ते तिथं जे सनकेन स्पॉट्स होते, ओके, कालांतरानं तिथं जो कलर चेंज झाला आणि तिथं जे ब्लॅक विथ प्रॉमिनंट मार्जिन, तिथं जो कलर चेंज झालेला आहे, तिथं स्मॉल तिथं काय दिसतं, ब्लॅक कलरच्या ॲसरुलस दिसतील आणि त्या प्रॉमिनंटली आपल्याला दिसून येतात. त्या चिलीज काय होणार म्हणते, श्रिवेल होता आणि ड्रायअप होता, ह्याशा ज्या बॅडली इन्फेक्टेड ज्या चिली असणार, ओके, तिथं काय दिसून येणार, शेवटी तिथं ॲसरुलस आपल्याला प्रॉमिनंटली तिथं दिसून येणार, नंतर त्या श्रिवेल होता आणि ड्रायअप होऊन जातात. अशा प्रकारचे आपल्याला सिमटम्स अँथ्रॅग्नोज ऑफ चिलीमध्ये जनरली दिसून येतात. लक्षात ठेवायचं आहे इथं, सनकेन्स लेसन्स आपल्याला दिसून येतात, ओके, सनकेन लेसन्स विथ प्रॉमिनंट मार्जिन दिसून येते आणि नंतरच्या लास्ट अल्टिमेटली जे काही सनकेन लेसन्स होते ते काय होतात, तिथं काय होणार, जास्त बॅडली अफेक्टेड झालं तर डिस्कलरायझेशन होता, जो रेड कलर होता तो रेड कलर कन्वर्ट होते म्हणजे स्ट्रॉ कलरमध्ये आणि पेल व्हाईट कलरमध्ये, त्यावरती प्रॉमिनंट आपल्याला काय दिसून येतात, ब्लॅक कलरच्या छोट्या छोट्या ॲसरुलस दिसून येतील आणि त्या ॲसरुलस काय आहेत, असेक्सुअल फ्रुटिंग बॉडी आहे. ॲसरुलिस जनरली अँथ्रॅग्नोज डिसीजमध्ये तयार होणारं असेक्सुअल स्पोर फ्रूट आहे ॲसरुली, ओके. तर अशा प्रकारचे आपल्याला अँथ्रॅग्नोजमध्ये सिमटम दिसून येतात. आता लक्षात घ्या, एक झाला हा जनरल अँथ्रॅग्नोज,
आता आणखी एक डिसीज आहे प्रॉमिनेंटली, याचा उच्चार येतो बर्ड आय स्पॉट्स ऑन ग्रेप्स, बर्ड आय स्पॉट्स ऑर अँथ्रॅग्नोज ऑफ ग्रेप्स, ग्रेप्सवरती येणारा हा डिसीज आहे. तर याच्यामध्ये काय होते, ग्रेप्समध्ये काय होते ते पाहू आता. ओके, बर्ड आय स्पॉट्स ऑर अँथ्रॅग्नोज ऑन ग्रेप्स, तर हा कॉज बाय एल्सिनॉई अँफिलिनामुळं हा डिसीज कॉज होतो. लक्षात घ्यायचं, अँथ्रॅग्नोज अँथ्रॅग्नोज दोन्हीचं नाव सारखं आहे पण हे वेगवेगळे आहे. ओके, हा एल्सिनॉई अँफिलिना हा याच्यामध्ये पेरिथिशिया, इथं ॲसरुलस असेक्सुअल स्पोर फ्रूट तयार होते, इथं पेरिथिशिया नावाचं स्पोर फ्रूट तयार होते. लक्षात ठेवायचं, हां, पेरिथिशिया नावाचं स्पोर फ्रूट इथं तयार होते. बर्ड आय स्पॉट्स ऑर अँथ्रॅग्नोज, बर्ड आय स्पॉट्स ऑर अँथ्रॅग्नोज ऑफ ग्रेप्स कॉज बाय एल्सिनॉई अँफिलिना, आणि यामध्ये लक्षात घ्यायचं यामध्ये पेरिथिशिया नावाचं स्पोर फ्रूट ऑकर होते, म्हणजेच काय, ॲस्कोस्पोर इथं तयार होतात. आता या डिसीजमध्ये नेमकं होते काय, ओके, हा पण अँथ्रॅग्नोज नाव आहे आणि तो पण आहे. अँथ्रॅग्नोजचे सिम्टम्स पाहिले, हे टिपिकल सिम्टम्स अँथ्रॅग्नोजचे आहे आणि हा एक टिपिकल अँथ्रॅग्नोज आहे, त्याला प्रॉमिनेंटली बर्ड आय स्पॉट्स या नावानं ओळखलं जाते, त्याला पण आपण अँथ्रॅग्नोज म्हणतो. आता इथं काय दिसून येते, न्युमरस स्पॉट्स दिसून येतात शूटवरती. ओके, जे काय शूट असतात तिथं न्युमरस स्पॉट दिसून येतात. नंतर बेरीज ज्या असतात, ओके, द्राक्षाच्या ज्या बेरीज असणार त्या बेरीजवरती आपल्याला काय दिसून येते, तर बेरीजवरती रेड कलरचे स्पॉट्स एपियर होताना आपल्याला दिसतात. ते स्पॉट्स लॅटर स्टेजमध्ये काय दिसून येते, तर जे स्पॉट रेडिश कलरचे होते तिथं डार्क मार्जिन दिसून येते आपल्याला. ओके, हे जर बेरीज असली तर डार्क मार्जिन विथ ॲशी ऑर ग्रे, ॲशी ऑर ग्रे सेंटर सनकेन लेसन्स तिथं दिसून येतात आपल्याला. आणि प्रॉमिनंट, ओके, जे की आपलं वाक्य आहे प्रॉमिनंट मार्जिन, म्हणजे डार्क मार्जिन तिथं दिसून येते ॲज इट इज एखाद्या पक्ष्याचा डोळा, म्हणून त्याचं नाव आहे बर्ड आय स्पॉट्स. अशा प्रकारचे सिम्टम्स प्रॉमिनंट आपल्याला बेरीजवरती दिसून येतात. आणि हे जे स्पॉट्स असतात ते सर्क्युलर पण असतात. ओके, आता लक्षात घ्या, त्यानंतरचा जो डिसीज आहे तो आहे अर्गट. अर्गट डिसीज हा फंगल डिसीज आहे एक. ओके, क्लॅविसेप नावाचा फंगल जिनस आहे की तो अर्गट डिसीज कॉज करतो. अर्गट डिसीज टिपिकली आपल्याला माहिती आहे अर्गट ऑफ बाजरा सगळ्यात महत्त्वाचा डिसीज आहे, अर्गट ऑफ बाजरा आणि अर्गट ऑफ सॉर्गम. अर्गट ऑफ बाजरा कॉज बाय क्लॅविसेप फ्युजिफॉर्मिस, तर अर्गट ऑफ सॉर्गम कॉज बाय क्लॅविसेप सॉर्गी. लक्षात द्यायचं, क्लॅविसेप नावाचा जो जिनस आहे हा अर्गट डिसीज कॉज करतो. फंगल जिनस आहे क्लॅविसेप नावाचा, तो अर्गट डिसीज कॉज करतो. अर्गट डिसीजमध्ये एक टिपिकल सिम्टम जसं येलो हॅलो आलं होतं, ओके, तर हा जो अर्गट डिसीज आहे हा फ्लावरिंग स्टेजमध्ये येतो. एक आणखी महत्त्वाचं, हा डिसीज जो आहे हा फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला दिसून येतो. तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये होते काय, याच्यामध्ये एक स्टेज दिसून येते. येलो हॅलो कसं टिपिकल सिम्टम्स आहे, तशाच प्रकारचं हनी ड्यू स्टेज ऑर ग्रीन अर ऑर विच इज ब्रूम लाईक कसं डाऊनी मिडियो ऑफ बाजरामध्ये दिसून येते, तशाच प्रकारे हनी ड्यू स्टेज आपल्याला दिसून येते म्हणते अर्गट ऑफ बाजरामध्ये. हे हनी ड्यू स्टेज नेमकं असते काय, तर ते पाहू आपण आता. लक्षात घ्या, स्मॉल ड्रॉपलेट्स, हे ओळ नंतर पाहू. ओके, स्मॉल ड्रॉपलेट्स पा, स्मॉल ड्रॉपलेट्स ते म्हणते तुमचं जे कणूस असणार, ओके, जे काही तुमचं ज्वारीचं और बाजऱ्याचं जे कणूस असणार फ्लॉवरिंग स्टेजमध्ये, इनिशियली जेव्हा तुमचं कणूस येते बाहेर तेव्हाची स्टेज असते. हां, स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ पिंकिश, ओके, पिंकिश कलरचं और लाईट हनी कलर ड्यू सबस्टन्स लाईक तिथं काय करतो, एक्झ्युड्स होतो. एक्झ्युड्स म्हणजे स्त्रावणे. ओके, तिथं ड्रॉपलेट्स काय येतात, पिंकिश कलरचे हनी ड्यू कलरचे ड्रॉपलेट्स काय होतात तिथं, ते झिरपतात. ओके, पाझरतात, तिथून ते दिसतात आपल्याला त्या प्रॉमिनंटली. फॉर इन्फेक्टेड स्पाइकलेट्स, जर एखाद्या बाजऱ्याच्या कणसावरती स्मॉल पिंकिश कलरचे ड्रॉपलेट्स जर आपल्याला जर दिसले तर त्याला काय म्हणतात, हनी ड्यू स्टेज म्हणतात. आणि ही हनी ड्यू स्टेज आपल्याला दिसून येते अर्गट ऑफ बाजरा अँड अर्गट ऑफ जवारमध्ये. ओके, तर लक्षात घ्यायचं, ही हनी ड्यू स्टेज झाली. आता त्या कणसावरती आपल्याला ड्रॉपलेट दिसून आले, ओके, आणि ते एक्झिक्युट होत होते. नंतर काय होणार म्हणते, ते जे ड्रॉपलेट्स होते ते नंतरच्या लॅटर स्टेजमध्ये हार्ड होणार. ओके, ब्राऊन टू ब्लॅक कलरचे दिसणार आणि पूर्ण ते कणसाचा जेवढा काही पार्ट असला तो रिप्लेस करता म्हणते, जिथं ग्रेन तयार व्हायला पाहिजे. म्हणून हे वाक्य लिहिलं, नॉर्मल ग्रेन आर रिप्लेस बाय स्क्लेरोशियम. जिथं नॉर्मल ग्रेन तयार व्हायला पाहिजे ते रिप्लेस होऊन तिथं काय होते म्हणते, तो इन्फ्लोरन्सचा जेवढा काही पार्ट असला पॅनिकलचा, तिथं सीड जे कन्वर्ट व्हायला पाहिजे होते त्याच्या जागी स्क्लेरोशिया तिथं रिप्लेस झालेला आपल्याला दिसून येतो. ओके, हनी ड्यू स्टेज झाल्यानंतर ते जे ड्रॉपलेट्स होते ते कसे होणार, हार्ड होता. हार्ड झाल्यानंतर तिथं ब्राऊन टू ब्लॅक कलरचे ते दिसून येतात. ओके, आणि तो इन्फ्लोरन्सचा लार्ज एरिया ते काय करतात, कव्हर करून घेतात. आणि शेवटी काय होते, तर नॉर्मल ग्रेन इज रिप्लेस बाय तुमचं स्क्लेरोशिया. अशा प्रकारे तिथं काय होते, स्क्लेरोशिया. आता स्क्लेरोशिया काय, इट इज अ हार्ड मास. ओके,
हेच काय मॉडिफिकेशन ऑफ फंजायमध्ये जर आपण पाहिलं फंगस जे फंगलचं मॉडिफिकेशन आहे त्याच्यामध्ये स्क्लेरोस आपल्याला दिसून येतो. इथं काय होते मायसिलियल ग्रोथ दिसून येते मायसिल कॉम्पॅक्ट मास ऑफ मायसिलियम पण आपण म्हणू शकतो. तर लक्षात ठेवायचं स्क्लेरोशिया नावाचा वर्ड महत्त्वाचा आहे. एक वर्ड जरी लक्षात राहिला स्क्लेरोशिया सीड इज कन्वर्टेड इन टू सोराय पाहिला आपण स्मटमध्ये तर अर्गटमध्ये काय होते सीड नॉर्मल सीड जिथं तयार व्हायला पाहिजे त्याच्या जागी रिप्लेस काय होते म्हणते तिथं स्क्लेरोशिया फॉर्म होता. ओके तर अशा प्रकारे आपल्याला इथं स्क्लेरोशिया तयार झालेले दिसून येतात. आणि आणखी एखादी गोष्ट जर सांगायची असली या स्क्लेरोशियामध्ये तर ह्या स्क्लेरोशियामध्ये अर्गोटॉक्झिन असते अल्कलॉइड्स असतात त्याच्यामध्ये तो त्याच्यामध्ये काय असते अल्कलॉइड्स असतात. अल्कलॉइड्स कोणता आहे तर अर्गोटॉक्झिन आहे. आणि अर्गोटॉक्झिन जे आहे ते जर ॲनिमलसाठी ते पॉयझनस आहे. ओके जर समजा हा अर्गट ज्या फील्डमध्ये जास्त प्रमाणात अर्गट आहे ओके तर ते जर आपण जो चारा असो किंवा ते जे कंस आहे ते जर आपण ढोरायला दिले तर ते जे ॲनिमल्स आहे कॅटल्स असतील बफेलोज असतील त्यांच्यासाठी काय आहे ते पॉयझनस आहे. काय तर ते स्क्लेरोशिया की त्यामध्ये असते अल्कलॉइड्स. अल्कलॉइड्स कोणतं असते अर्गोटॉक्झिन. म्हणून या डिसीजमध्ये एक महत्त्वाचं आहे हनीड्यू स्टेज कुठं दिसून येते तर अर्गट डिसीजमध्ये आपल्याला हनीड्यू स्टेज दिसून येते. हनीड्यू स्टेजमध्ये तुमचं जे सीड आहे जिथं ग्रेन आहे तिथं ओरी आहे ते ओरी इज रिप्लेस बाय तुमचा इन्फ्लोरन्सचा जो पार्ट आहे. ओके तिथं सीड न डेव्हलप होता तिथं स्क्लेरोशिया तयार होतात. ओके नंतरचा जो डिसीज आहे तो फंगल डिसीज आहे आणि इट इज अ व्हेरी टिपिकल डिसीज इन सिट्रस क्रॉप. तर पहा एक्झुडेशन हा एक्झुडेशन म्हणजेच काय काहीतरी गमिंग गमसारखा स्टिकी सबस्टन्स जर तिथं सिक्रेट होताना आपल्याला दिसत असेल तर त्याला आपण सिट्रस गमोसिस असं नाव आहे. डिसीजचं नाव काय सिट्रस ग्रमोसिस. तर सिट्रस गमोसिसमध्ये काय असतं लक्षात घ्यायचं सिट्रस गमोसिस कॉज बाय फायटोप्थोरा पाल्मिओरा. आता लक्षात घ्या फायटोप्थोरा सिट्रोप्थोरा फायटोप्थोरा पाल्मिओरा अशा नंबर ऑफ स्पेसीस आहे त्यापैकी आपण एकच नाव घेतलं फायटोप्थोरा पाल्मिओरा. तर हा फायटोप्थोरा नावाचा जो जीनस आहे हा सिट्रस गमोसिस नावाचा डिसीज कॉज करतो. या डिसीजमध्ये काय होते सिट्रस गमोसिसमध्ये नेमकं काय होते तर सिक्रेशन ऑफ स्टिकी गम. ओके गमिंग म्हणा ओके प्रोफ्यूज गमिंग दिसून येते जिथं अटॅक होतो ना फंगलचा तिथं प्रोफ्यूज गमिंग आपल्याला दिसून येते. स्टिकी गम लाईक सबस्टन्स ड्यू टू दी डिसीज. आता लक्षात घ्यायचं इथं स्टिकी गम लाईक सबस्टन्स आपल्याला तिथं काय दिसून येतो जिथं अटॅक होईल प्रोफ्यूज. लक्षात ठेवायचं प्रोफ्यूज गमिंग जिथं फंगलचा अटॅक होतो तिथून प्रोफ्यूज गमिंग येताना आपल्याला दिसून येते. ओके आणि ती गमिंग अशा प्रकारची दिसून येते की तो ड्रॉपलेट्स जसे आपल्याला ड्रॉपलेट्स कसे छोटे 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 ड्रॉप्स जिथं तिथं फंगलचा अटॅक होईल तिथून आपल्याला ड्रॉपलेट्स दिसून येतात छोटे छोटे येताना. ओके तर लक्षात घ्यायचं प्रॉमिनंटली हा जो डिसीज आहे हा स्टेमवरती दिसून येतो. ओके स्टेमवरती अटॅक होतो आणि नंतर हा जो गम आहे हा जे गमिंग सबस्टन्स आहे हा नंतर काय होतो लॅटर स्टेजमध्ये हार्ड होतो तिथं ब्राऊन कलर तिथं येऊन जातो. हार्ड ब्राऊनिश कलरचं तिथं आल्यानंतर तिथून ते स्टेम क्रॅक होणं चालू होते. ओके स्टेम क्रॅकिंग दिसून येते. ओके तर अशा प्रकारे तिथं क्रॅकिंग दिसून येते. आता या डिसीजला जर आपल्याला ओळखायचं असला तर इनिशियली स्टेजमध्ये काय होते इन्स्टंट शेडिंग होऊन जाते लिपची. ओके इन्स्टंटली तुमची क्विक शेडिंग ऑफ लिप असं आपल्याला दिसून येते. ओके तर जर हा डिसीज फ्रूटवरती आला तर फ्रूट ब्राऊन रॉड तिथं दिसून येतो. काय दिसून येते आपल्याला ब्राऊन रॉड डिसीज आपल्याला तिथं दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे की फायटोप्थोराचं जे मी नाव घेतलं त्याच्यामुळं तर फायटोप्थोरा इन्फेस्टन्स जो डिसीज कॉज करत होता ब्लाइट तर तसे ब्लाइट सिम्प्टम्स ऑन ल्यूजवरती तुम्हाला ब्लाइट सिम्प्टम दिसून येतात लक्षात ठेवायचं. ओके ब्लाइट सिम्प्टम्स ल्यूजवरती दिसून आले ब्राऊन रॉट सिम्प्टम्स फ्रूटवरती दिसून येतात. तर हा जो सिट्रस गमोसिस आहे स्टेमवरती जर आला तर स्टेममध्ये जिथं फंगल अटॅक्स आहे तिथून काय दिसून येते आपल्याला स्टिकी गम लाईक सिम्प्टम्स त्रावताना दिसून येतो पाझरताना दिसून येतो. आणि तो हार्ड होतो ब्राऊन कलरचा होतो आणि तिथून तुमचं स्टेम क्रॅक होणं चालू होते. इन हा जर डिसीज अर्ली स्टेजमध्ये आपल्याला ओळखायचा असला तर क्विक शेडिंग ऑफ ल्यूज तिथं दिसून येते. अशा प्रकारचे सिम्प्टम्स आपल्याला सिट्रस गमोसिस म्हणजे एक्झुडेशनमध्ये दिसून येतात. तर पहा मित्रांनो आपण अगोदर लिपवरती येणारे डिसीज पाहिले नंतर फ्लावरवरती येणारे पाहिले नंतर स्टेमवरती येणारे पाहिले आता आपण पाहत आहे विल डिसीज. ओके तर ह्या विल डिसीजमध्ये काय होते विल्टिंग ऑर ड्राईंग ऑफ एंटायर प्लांट ऑब्झर्व इन सीडलिंग अँड अदर स्टेजमध्ये. सीडलिंग स्टेजमध्ये बी एखादं प्लांट ड्राय होऊ शकते ओके वाढू शकते. तर काही काही प्लांट काय होते तुरीवरचे जे प्लांट असतात ओके स्पेशली तुरीवरचा विल्ट ऑफ पिजन पी फ्युझेरियम ऑक्झिस्पोरम फ्रॉम पेसिस उडम
उडममुळे कॉज झाला तर तो तुरीवरचा विल्ट असतो, मररोग असतो, आणि तो जर हरभऱ्यावरचा असला, चिकपीवरचा जर असला तर तो सिसिरी, त्याचा जो पहा लक्षात घ्यायचं, फ्युजारियम ऑक्झिस्पोरम फॉर्मा स्पेसिस, ओके, कोणती आहे तर सिसिरी, सिसिरी जर असलं तर तो चिकपीवरचा विल्ट असतो. तर लक्षात घ्यायचं, आता आपण अगोदर हा जो विल्ट ऑफ चिकपी आहे तो समजून घेऊ आणि नंतर विल्ट ऑफ पिजन पी और तूरवर जाऊ. ओके, चिकपीमध्ये नेमकं होते काय, तर जे काही सीडलिंग स्टेजमध्ये 3 ते 5 वीकपर्यंतचं जे आपलं प्लांट असते, तेव्हा ऑल स्टेजेसमध्ये दिसून येतो आपल्याला, जो विल्ट ऑफ चिकपी आहे हा ऑल स्टेजेसमध्ये दिसून येतो. तर पहिला टप्पा जो असतो 3 ते 5 वीकचा असतो, या स्टेजमध्ये आपल्याला काय दिसून येते तर कोलॅप्स झालेले, कोलॅप्स म्हणजे तिथल्या तिथं कोलॅप्स झालेले आपल्याला हरभऱ्याचे जे काही प्लांट असतील ते दिसून येतात, तिथल्या तिथं ते जमिनीवर कोलॅप्स होतात. हरभऱ्याचे जे पानं आहे इनिशियली स्टेजमध्ये 3 ते 5 वीकपर्यंत ते कोलॅप्स होतात. कोलॅप्स झाल्यानंतर त्याचे जे पानं असतात पा लिव्ज कसे असतात, टर्न एलोईंग होती. ओके, अगोदर हरभऱ्याचे पानं जे असतील, हरभरा क्रॉपचे जे पानं असतील ते एलोईंग होतात, नंतर लाईट ब्राऊन कलरचे होतात आणि अल्टिमेट लास्टमध्ये ते स्ट्रॉ कलरमध्ये कन्वर्ट होऊन जातात. ओके, आणि असे कोलॅप्स झालेले, कोलॅप्स होतात 3 ते 5 आठवड्यापर्यंत तिथल्या तिथं कोलॅप्स होताना आपल्याला ते पानं आपल्याला दिसतात, तिथं पूर्ण प्लांट आपल्याला कोलॅप्स झालेले दिसतात आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे आपल्याला सिम्प्टम दिसतात. इनिशियल स्टेजमध्ये पिवळे पडतात, पूर्ण प्लांट पिवळं पडते, त्याचे जे पानं असतात प्लांटनं पूर्ण जे पानं असतात हरभऱ्याचे ते इनिशियल स्टेजमध्ये पिवळे पडतात, नंतर लाईट ब्राऊन कलरचे होतात आणि शेवटी स्ट्रॉ कलरचे ते पानं आपल्याला दिसतात. आता या डिसीजमध्ये एक टिपिकल असं आहे की शेवटपर्यंत तुमची मॅच्युरिटी होईपर्यंत तुमचं प्लांटवरचे जे लिप्स असतील, लिपलेट्स असतात, ते जसेच्या तसे पानावरती, जसेच्या तसे त्या हरभऱ्याच्या झाडाला अटॅच झालेले दिसतात. कोलॅप जरी झालं तरी त्याचे पान ड्रॉपलेट्स होत नाही, त्याचे पानं जे असतात छोटे छोटे ते पानं ड्रॉपलेट्स होत नाही, ते लिपलेट्स मॅच्यु ॲट द टाईम ऑफ मॅच्युरिटीपर्यंत जसेच्या तसे त्या प्लांटसोबत, हे टिपिकल सिम्प्टम्स, जसे तसे त्या प्लांटसोबत अटॅच असतात, हे टिपिकल सिम्प्टम्स आपल्याला चिकपी विल्टमध्ये दिसून येते. लक्षात ठेवायचं, जेव्हा रूट रॉट ऑफ चिकपी आणि विल्ट ऑफ चिकपीमध्ये हा डिफरन्स आहे, लक्षात ठेवायचं, लिपलेट्स जसेच्या तसे ॲट अ टाईम ऑफ मॅच्युरिटीपर्यंत आपल्याला जसेच्या तसे तिथं ते अटॅच असतात. ओके, चिकपी विल्टमध्ये. आता लक्षात घ्या, त्याच्यानंतरचा जो डिसीज आहे तो आहे विल्ट ऑफ पिजन पी और तूर, हा कॉज होतो याच्यामध्ये जे उडम जर असला तर हा लक्षात ठेवायचा, उडम म्हणून लक्षात येते की हा तुरीवरचा मररोग आहे. तर याच्यामध्ये काय दिसून येते, जे फ्युजेरियम आहे हा सॉइल बॉर्न पॅथोजन आहे. हा सॉइल बॉर्न पॅथोजन असल्यामुळे जे विल्ट इन्फेक्टेड फील्ड असणार त्या फील्डमध्ये फ्युजेरियम तिथं असणार. हा फ्युजेरियम काय करतो, आपण जेव्हा सीडलिंग करतो तेव्हाच हा एंटर करतो आतमध्ये, आणि हा पॅथोजन जो आहे फ्युजेरियम हा सॉइल बॉर्न पॅथोजन आहे, हा तेव्हाच जेव्हा आपण सीडलिंग करतो. ओके, जेव्हा आपण सीड सोन करतो आणि नंतर त्याची सीडलिंग येते. ओके, प्युम्युल्स रॅडिकल्स येणार आणि प्युम्युल्समुळे वरची ग्रोथ होणार आणि रॅडिकल्समुळे खालची ग्रोथ होणार. ओके, रूटची तिथून हा एंटर करतो आणि एखादं प्लांट काय होते, ग्रॅज्युअली ऑर सडनली एखादं प्लांट काय होते, ड्राय होताना दिसते आपल्याला. ओके, समटाईम्स काय होते, एखादं पूर्णचं पूर्ण इंडिव्हिज्युअल प्लांट ड्राय होते, तर कधी कधी काय होते त्याचा ब्रँचेस ड्राय होणार. ओके, सिम्प्टम्स केव्हा कर होताना दिसतं आपल्याला, सिम्प्टम्स आपल्याला जेव्हा पॉट डेव्हलपमेंट फ्लावरिंग स्टेज येते, म्हणजे पूर्ण प्लांटची ग्रोथ झाल्यानंतर आपल्याला सिम्प्टम्स ऑकर होताना दिसतात. ओके, तर काय होते, तुमचे जे पानं असतील ते इनिशियली काय होतात, येलोईश पानं होतात दिसतं आपल्याला, येलोईश पानं दिसतात, नंतर काय होते ते सुकतात, विदर होतात आणि नंतर ड्राईंग होताना आपल्याला दिसतात. पूर्ण एंटायर प्लांट ड्राय होते, कधी कधी समटाईम्स ब्रँचेस ड्राय होताना आपल्याला दिसून येतात. आता लक्षात घ्या, विल्ट ऑफ तूर हा जो डिसीज आहे तर याच्यामध्ये काय करतो आपण, हा जर आपल्याला आयडेंटिफाय काय करायचा असला तर आपण लॉन्जिट्युडनल म्हणजे उभा छेद घेतो त्या स्टेमचा, तर तिथं आपल्याला काय दिसून येते, आतमध्ये तुमची जी झायलम आणि फ्लोएम जो ट्रान्सपोर्ट असतो वर न्यूट्रिशन आणि मिनरल्स, न्यूट्रिशन अँड वॉटरचा, तो काय करते तो प्लग करून टाकते. म्हणजेच काय होते, तिथं मायसिलियलची ग्रोथ होते आतमध्ये आणि वस्कुलर सिस्टीम काय करते ब्लॉक करून टाकते. त्यामुळं काय होते, जो न्यूट्रिशनचा आणि मिनरलचा आणि वॉटरचा जो फ्लो आहे तो वरती जात नाही. इथं काय होते, इथं आपल्याला मायसिलियल ग्रोथ दिसून येते आणि इथं ब्राऊन स्ट्रिक्स आपल्याला दिसून येतात आणि इथं झायलम ब्लॉक झाल्यामुळे न्यूट्रिशन वर जात नाही. म्हणून तुमचं कधीकधी काय होते, कधीकधी एखादी ब्रँचेस तर कधीकधी होल इंडिव्हिज्युअल प्लांट आपल्याला ड्राईंग होताना दिसून येते. लक्षात घ्यायचं आहे, हा डिसीज आपल्याला एंटर होतो सीडलिंग स्टेजमध्ये आणि सिम्प्टम्स ऑकर होता आपल्याला अडल्ट स्टेजमध्ये और पूर्ण ग्रोथ झाल्यानंतर, पॉट डेव्हलपमेंट और फ्लॉवरिंग स्टेजमध्ये याचे आपल्याला सिम्प्टम दिसून येतात. ओके, तर
हा डिसीज आपल्याला कंट्रोल करण्यासाठी सीड ट्रीटमेंटच महत्त्वाचा रोल प्ले करते. सीड विल टॉप टूर हा डिसीज आपल्याला सिम्पटम्स केव्हा प्रोड्यूस होताना दिसतात, फ्लावरिंग स्टेज और पॉट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आपल्याला याचे सिम्पटम दिसून येतात, आपल्याला ड्राइंग झालेलं ब्रँचेस ड्राइंग होईल किंवा होल इंडिव्हिज्युअल प्लांट ड्राय होताना दिसून येते. तर विल टॉप चिकपी हा ऑल स्टेजेसमध्ये दिसून येतो, पहिल्या फेजमध्ये आणि दुसऱ्या फेजमध्ये अशा प्रकारचे आपल्याला सिम्पटम्स तिथं दिसून येतात. ओके, जे मी तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवायचं, हा ऑल स्टेजेसमध्ये म्हणजे इनिशियली 3 ते 5 वीक अगोदर आणि नंतर पण आपल्याला विलचे सिम्पटम्स पूर्ण त्या क्रॉप सीझनमध्ये दिसून येतात. ओके पा, नंतरचा जो डिसीज आहे तो आहे रॉट डिसीजेस. आता पा, रॉट डिसीजेसमध्ये जे की आपण कम्पेरेटिवली विल्ट आणि जो रूट रॉट आहे बेंगॉल ग्राम, त्याला आपण ग्राम पण म्हणतो, त्याला चिकपी पण म्हणतो, म्हणजे हरभऱ्यावरचा येणारा विल्ट आणि रॉट. तर याच्यामध्ये पहा, अफेक्टेड टिश्यू जिथं हा जे काही फंगल डिसीज आहे, रॉट जे आहे ते फंगलमुळे होणारे जे रॉट आहे ते अफेक्टेड टिश्यू डीके म्हणजे सडणे कुजणे, रॉट म्हणजे ऑर, रॉट होतं म्हणजे सडता कुजता तिथं. ओके, ऑर रेड कलर. तर अगोदर या दोन शब्दावर लक्ष द्या, डीके आणि रॉट ऑफ इन्फेक्टेड टिश्यू. तर आपल्याला समजून घ्यायचा आहे जो की रूट रॉट ऑफ ग्राम जो डिसीज आहे तो कॉज होतो म्हणजे रायझोक्टोनिया बटाटिकोला नावाची जी फंगस आहे रायझोक्टोनिया, त्या फंगसमुळे हा डिसीज कॉज होतो रूट रॉट ऑफ ग्राम. तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये काय होतं, हा जनरली हा सीडलिंग स्टेजमध्ये, ओके, सीडलिंग स्टेजमध्ये हा डिसीज अफेक्ट करतो सिव्हिअर, जास्त प्रमाणात हा सीडलिंग स्टेजमध्ये दिसून येतो आपल्याला. आता याच्यामध्ये काय होते, सीडलिंग स्टेजमध्ये असताना अगोदर तुमचे टर्न येलोइश पानं होता, नंतर काय होतं, येलोइश पानं झाल्यानंतर तिथं जे पेट्युअल्स असतील ते काय लिफलेट्स असतील ते काय होतं, ड्रुपिंग होणं म्हणजे खाली झुकणं चालू होता. ओके, आणि ते ड्रॉपआउट पण होता. ओके, झुकता आणि ते ड्रॉपआउट होता. आता लक्षात घ्यायचं, हा जो डिसीज आहे हा पर्टिक्युलरली कोलार रिजनचे म्हणतो आपण, इथून पहा इथं इकडं रूट चालू होता आणि इकडचं इथं असे शूट चालू होतील. रिजन हा कोलार रिजन म्हणतो आपण. हा काय, डार्क ब्राऊन कलरचे लेसन्स आपल्याला या पार्टवरती दिसून येतात. ओके, आणि हे दिसून आल्यानंतर इथं वरती काय दिसणार, तर त्याचे पानं कसे दिसणार आपल्याला, जो पानं असतील पेट्युअल्स असतील ते येलोइश कलरचे होता, पिवळ्या कलरचे होता, आणि पिवळ्या कलरचे झाल्यानंतर तिथं काय होते, ते ड्रुपिंग होताना, ओके, झुकताना आपल्याला दिसतात. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे तिथं जो विल्ट होता, विल्टमध्ये कोणत्याच प्रकारचे जे पानं आहे लिपलेट्स होते ते ड्रॉप होत नाहीत, पण या डिसीजमध्ये तुमची जे पानं असणार ते काय होतं म्हणते, तिथं सुक्त म्हणजे ड्रुपिंग दिसून येतं, आणि नंतर काय होतं म्हणते ते गळतात, इथं गळताना दिसून येतं. इथं फोकस काय करायचा, हा कोलार रिजनवर अटॅक करणारा जे तुमचं स्टेम असते ते मेन स्टेम तिथं काय करतो, तिथं डार्क ब्राऊन कलर आपल्याला दिसून येतो, आणि इथून हे झाडं काय होतं, डीके रॉट दिसून येतं. ओके, तिथं काय दिसून येते, रॉटिंग दिसून येते आपल्याला, आणि रूट बी बऱ्याच वेळेस रूट बी काय दिसतात, डीके झालेल्या दिसतात, रूट रॉट तिथं दिसून येते आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला सिम्पटम दिसून येतात सीडलिंग स्टेजमध्ये दिसून येतात. ओके, तर पहा दुसरा जो डिसीज आहे तो उलट महत्त्वाचा आहे, तो आहे पहा रेड रॉट ऑफ शुगर केन. आता हा डिसीज वेगळ्या टाईपचा डिसीज आहे, तरी बी आपण रॉट आहे म्हणून तो घेतला. रेड रॉट ऑफ शुगर केन कॉज बाय कोलेट्रोटिकम फाल्कॅटम, आणि सध्याचं त्याचं नाव जे आहे ते आहे ग्लोमेरुला ट्युक्युमेन्सिस कॉज बाय रेड रॉट ऑफ शुगर केन. हे दोन्ही नावं लक्षात ठेवायचं, सारखे जर ऑप्शनमध्ये जर हे नाव आले तरी हे एकच असते, रेड रॉट ऑफ शुगर केन जनरली कॉज बाय कोलेट्रोटिकम फाल्कॅटम. ओके, तर या डिसीजमध्ये काय होते, रेड रॉट ऑफ शुगर केनमध्ये इनिशियली इथं हा जो डिसीज आहे तुमची जी शुगर केन या शुगर केनमध्ये काय होते, डिस्कलरायझेशन म्हणजेच आतमध्ये काय होते, पिथी टिश्यू फॉर्म होता आणि तिथं डिस्कलरायझेशन दिसून येते, रेडिश कलर तिथं येऊन जातो, पिथी टिश्यू फॉर्म होऊन त्याचा कलर चेंज होतो आणि तिथं रेड कलर आपल्याला दिसून येतो बेसल पोर्शन टू सेंट्रलपर्यंत. ओके, त्या अगोदर जो सेंट्रल पोर्शन असतो त्याचे जे लिपलेट्स असणार, ओके, हे टीपवरचा, हे टीप आणि इमार्जिन, ओके, हे टीप आणि इमार्जिन काय होते, ड्रुप होणं म्हणजे झुकणं चालू होते, आणि होल तुमचा जो सेंट्रल पोर्शनचा केन आहे, ओके, तो विदर होणं चालू होतो, सुकतो. ओके, आणि नंतर काय होते, आतमध्ये जिथं काय दिसते, आतमध्ये व्हाईटिश कलरची मायसिलियल ग्रोथ होते, आणि नंतरच्या काळामध्ये ते पिथी टिश्यू फॉर्म होता, आणि पिथी टिश्यू झाल्यानंतर तिथं
रेडिश कलर ॲपियर होताना आपल्याला दिसून येतो, आणि रेड डॉट ऑफ शुगर केन टिपिकली इझिली आयडेंटिकल डिसीज आहे. आपल्याला तिथं काय दिसून येतं, रेडिश कलर सेंटर पोर्शनमध्ये दिसून येतो. पहा, लक्षात घ्यायचं, जो यंग शूट असता, यंग शूट, त्याचं डिस्कलरायझेशन दिसून येते. नंतर टीप आणि तुमच्या ज्या मार्जिन असतील त्या ड्रूप होता, ओके. आणि होल क्राऊन जो असणार, होल सेंट्रल क्राऊन जो असणार, तो काय होतो म्हणते, तो विदर होतो, सुकतो. आणि विद इन अ वीकमध्ये पूर्ण होल इंडिव्हिज्युअल तो शुगर केनचा पूर्णचं पूर्ण प्लांट काय होते, डाय होते, ओके. तर अशा प्रकारे आपल्याला शुगर केनमध्ये सिम्पटम दिसून येतात. यामध्ये जे पिथी टिश्यू आहे तिथं ॲसरुली फॉर्म होताना दिसून येते, कारण कोलेट्रोडिकम आहे तिथं, ॲसरुलस स्मॉल ब्लॅक कलरचे ॲसरुलस तिथं फॉर्म होताना आपल्याला दिसतात. आणि तुमचा जो हा जो शुगर केनचा सेट्स आहे, ओके, हा कसा असतो, श्रीवेल होऊन जातो, ओके. श्रीवेल म्हणजे तो निश्चित दिसतो, श्रीवेल दिसून येतो. आणि तिथं आतमध्ये जर आपण त्याला स्प्लिट आउट केलं तर आपल्याला काय दिसते, तिथं रेडेंट और रेडिश कलर तिथं आपल्याला झालेला दिसून जातो. म्हणून त्या डिसीजला आपण रेड रॉट ऑफ शुगर केन असे आपण म्हणतो. अशा प्रकारे रॉट सिम्पटम्स, ओके, रॉट म्हणजे इथं पिथी टिश्यू, आतमध्ये कोणते टिश्यू फॉर्म होता, म्हणजे पिथी टिश्यू फॉर्म होता, ओके. तर अशा प्रकारे आपल्याला जो रॉट डिसीजेस आहे त्याच्यामध्ये टिपिकल रॉट जर म्हणसान तर रूट रॉट आणि हा एक रेड रॉट ऑफ शुगर केन यामध्ये येतो. फंगल डिसीजमधला जनरली फंगल डिसीज कॉज कोणते डिसीज करतात आणि त्याचे सिम्पटम्स काय असतात ते पाहता आहे आपण. तर लास्टवाला जो डिसीज आहे तो आहे डॅम्पिंग ऑफ. त्या डॅम्पिंग ऑफमध्ये होते काय नेमकं, तर सडनली विल्टिंग अँड कोलॅप्स ऑफ सिडलिंग. कोलॅप्स काय होते, तुमची जी सिडलिंग असते ते कोलॅप्स होते, ऑब्झर्व्ड कॉमनली इन सीड बेड. जेव्हा आपण सीड बेड तयार करतो त्याच्यावरती रोपं लावतो, ते रोपं काय होता, तर सडनली विल्टिंग आणि कोलॅप्स होताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला डॅम्पिंग ऑफमध्ये दिसून येतात. डॅम्पिंग ऑफ टोमॅटो कॉज बाय पिथियम डिबेरियममुळं काय होते, म्हणजे डॅम्पिंग ऑफ टोमॅटो असा हा डिसीज आहे. आणि हा डिसीज कशामुळे कॉज होतो, तर पिथियम नावाचा फंगल जिनस फर्स्ट टाईम पाहताय तुम्ही. पिथियममुळं पण पहा, फायटोप्थोरा आहे, पिथियम आहे, देन फ्युझेरियम आहे, रायझोटोनिया आहे, स्क्लेरोशिया आहे, हे सगळे काय आहे, सॉईल बॉर्न पॅथोजन आहे. म्हणून हे काय, सॉईलशी निगडीत डॅम्पिंग ऑफ असो, रूट रॉट असो, त्याच्यानंतर विल्ड डिसीज असो, ओके, अशा प्रकारचे डिसीज कॉज करतात, ओके. या डिसीजमध्ये काय होते, तुमचा रॅडिकल्स आणि प्युम्युल्स हे दोन्ही जे पार्ट असतात ते रॉटिंग दिसताना दिसून येते, रॉटिंग होते त्या दोन्ही पार्टची. रॅडिकलचा म्हणजे रूटचा पार्ट आणि प्युम्युल्स म्हणजे शूटचा पार्ट, हे दोन्ही काय दिसून येतात आपल्याला, रॉटिंग होताना दिसून येतात. आणि या डिसीजमध्ये पोस्ट इमर्जन्स जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसून येते, तर इथं काय होतं, जे ग्राउंड लेवल आहे, पहा लक्षात घ्या, इथून पिमूस, ओके, वरचा जो पार्ट आहे आणि खालचा पार्ट आहे, हा खालचा पार्ट बिलोचा जो पार्ट आहे हा आपल्याला डीके और सॉफ्ट टिश्यू तिथं फॉर्म होता. काय होता, सॉफ्ट टिश्यू तिथं फॉर्म होताना दिसता, जिथं अफेक्टेड टिश्यू आहे ते कसे होता, सॉफ्ट होता. सिम्पली समजून घेत असताना लक्षात घ्यायचं, इथं सडनली विल्टिंग दिसून येते आपल्याला आणि कोलॅप्स होतात सिडलिंग, आणि तिथं काय होते, तर रॉटिंग दिसून येते आपल्याला रॅडिकल्स आणि पिमूलची, ॲज वेल ॲज या डिसीजमध्ये काय होता, जे काय या रिजनच्या वरचे, म्हणजे पिमूलचा पार्ट आणि रूटचा म्हणजे रॅडिकलचा पार्ट, हा काय दिसून येतो आपल्याला, सॉफ्ट होताना दिसून येतो. या रिजनचे जे टिश्यू असतील, लक्षात घ्यायचा, या रिजनचे जे टिश्यू असतात, लक्षात घ्या, याच्यामध्ये या रिजनचे जे टिश्यू असतील ते कसे होतात, म्हणते सॉफ्ट होतात आणि वॉटर सोकळं स्पॉट्स तिथं आपल्याला दिसून येतात. कुठं, ह्या कोलार रिजनजवळ. अशा प्रकारे इथं आपल्याला दिसून येतं आणि इथून ते सिडलिंग काय होता, कोलॅप्स होता. तो अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला डॅम्पिंग ऑफमध्ये दिसून येतात. सिम्पटम्स प्रोड्यूस बाय फंजाय, हे बघण्याच्या अगोदर आपण दोन डेफिनेशन पाहिल्या होत्या, एक होती सिम्पटमची आणि दुसरी होती साईनची डेफिनेशन. तर लक्षात घ्यायचं, सिम्पटम्स आर एक्सप्रेशन्स ऑफ डिसीज कंडिशन. सिम्पटम्स म्हणजे काय, एक्सप्रेशन ऑफ डिसीज कंडिशन बाय होस्ट. होस्ट जे प्रोड्यूस करत असेल, आता होस्टवरती काय, क्लोरोसिस दिसून येते कधी कधी. क्लोरोसिस हे होस्टवरती दिसून येते, क्लोरोसिस जे काय असतं ते होस्टवरती दिसून येते. सिम्पटम्स आर एक्सप्रेस, लक्षात घ्या, सिम्पटम्स आर एक्सप्रेशन ऑफ डिसीज कंडिशन बाय होस्ट. होस्ट जे डिसीज कंडिशन दाखवतो त्याला काय म्हणतो आपण, सिम्पटम्स असं म्हणतो. तर साईन म्हणजे काय, साईन्स आर दी सायंटिफिक एव्हिडन्स. साईन्स आर दी सायंटिफिक एव्हिडन्स ऑफ दी डिसीज.
एखाद्या डिसीजचा सायंटिफिक एव्हिडन्स दाखवणे म्हणजेच काय, साईन दाखवणे. साईन कोण दाखवते? पॅथोजन दाखवतो. ओके, क्लोरोसिस जिथं जिथं पावडर मिल्ड्यू मध्ये क्लोरोसिस दिसून येते, बऱ्याच डिसीज मध्ये काय दिसून येते आपल्याला, क्लोरोसिस जिथं जिथं दिसून येईल ते होस्ट दाखवतो. तर पॅथोजन पहा, रश डिसीज आहे. रश डिसीज मध्ये जे पॉच्युल्स फॉर्म होता, पॉच्युल्स कशाचे असतात, तर युरिडिओस्पोरचे असणार आणि टिलिओस्पोरचे असणार. ओके, युरिडिओस्पोर आणि टिलिओस्पोरचे तिथं पॉच्युल्स आपल्याला दिसून येतात. रश डिसीज मध्ये पॉच्युल्स फॉर्म होणे, पॉच्युल्स काय असतात, तर पॉच्युल दुसरं तिसरं काही नसून ते काय असतात, युरिडिओस्पोर्स, मास ऑफ युरिडिओस्पोर आणि टिलिओस्पोर ते असतात. म्हणून ते काय असतात, पॅथोजन प्रोड्यूस करतो. लक्षात ठेवायचं, एखादा पॅथोजन काय करतो, तिथं त्याचा सायंटिफिक एव्हिडन्स दिला तर त्याला आपण साईन असं म्हणतो, आणि कलेक्टिव्हली कॉल्डने त्याला सिंड्रोम असं म्हणतात. सिंड्रोम हा शब्द मेडिकलचा पण आहे, पण इकडे काय, सिम्पटम्स प्लस साईन, इट इज नोन ॲज सिंड्रोम. तर लक्षात घ्यायचं, कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज सिम्पटम्स प्लस साईन, इट इज नोन ॲज सिंड्रोम. तर लक्षात घ्यायचं, होस्ट एवढा एवढा शब्द लक्षात ठेवायचा. सिम्पटम्स म्हणजे होस्ट, सिम्पटम्स कोण प्रोड्यूस करते तर होस्ट प्रोड्यूस करतो, आणि साईन कोण प्रोड्यूस करते तर पॅथोजन प्रोड्यूस करतो. एवढा एकच शब्द, दोन शब्द इथून लक्षात घ्यायचे फक्त, सिम्पटम्स आणि साईन. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही एक अडचण येत असेल, ओके, एखादा सिम्पटम्स तुम्हाला अंडरस्टँड झालेला नसेल, तर तुम्ही तिथं कमेंट करा. एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.